शुक्रपरिविलसनं शुक्रपरिविलसनं मौलिमं भोजगनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बरार्कं वन्दे धन्वन्तरीन्द्रं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलम्। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। एक तो चांगला उपक्रम तुम्ही करतात आणि कन्सिस्टंटली करतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। उपक्रम चांगले चालू होणं ही गोष्ट म्हणजे काय, कल्पना आली आणि आपण चालू केला आणि नव्याचे 9 दिवस होऊन ते थोड्या दिवसामध्ये, आता मला असं वाटतं 2-3 वर्ष झाली असतील का जास्त, हां 3 होतात बरं, म्हणजे आता 3 वर्ष एखादा उपक्रम कन्सिस्टंटली चालवणं आणि तुम्ही लोकांनी येणं ही खूप अवघड गोष्ट असते, म्हणून तुम्ही त्याच्या अभिनंदनाला पात्र आहात। आणि असा वृक्ष विषय, म्हणजे अभ्यास करण्याचा हा वृक्ष विषय घेऊन 3 वर्ष सतत एकत्र येणं, हा हो म्हणजे सगळे वैद्य म्हणजे आपले उद्योग सोडून, म्हणजे प्रत्येक वेळी ऍडजस्टमेंट मला माहिती आहे की किती करायला लागते आणि सगळी कर्मबिर्म जर आपणच आपल्या ह्याच्यात आपल्या क्लिनिकमध्ये करत असतो तर किती ऍडजस्टमेंट करायला लागते। म्हणजे माझ्यासारखा 12 पिंपळावर तर म्हणजे आपले 15 वर्षात चिठ्ठी लिहून देतो आणि काम संपतो, पण आपल्या इथे सगळं मॅनेज करताना किती ऍडजस्टमेंट करायला लागते ही मला माहिती आहे। म्हणजे पूर्वी कधीतरी मी माझ्या क्लिनिकमध्ये सगळ्या गोष्टी करायचो। तर सगळ्यांचं अभिनंदन। आता आज जो विषय घेतला आहे तो ग्रंथोक्त वस्तीकल्प, आता तो घेण्याचा पार्श्वभूमी काय होती, का डोक्यात मी तो घ्यायचा असं ठरवलं? तर मी कॉलेजला होतो त्यावेळेची परिस्थिती काय होती सांगतो। म्हणजे कॉलेजला होतो त्यावेळी वमन म्हणजे फक्त एकाच द्रव्याने दिलं जायचं, मदन होतं आहे याच्या पलीकडे वमनासाठी काही वापरल्याचं कॉलेजमध्ये इच्छाभेदीच 99.99% वेळा ही इच्छाभेदीच फक्त वापरलेली अशी परिस्थिती असायची। बस्ती म्हटलं की फक्त 2च बस्ती असायची, एक तिळाच्या तेलाचा, कधीतरी सतीसामाशी दशमूळ तेलाचा, आणि निरोह म्हणजे फक्त दशमूळ, याच्या व्यतिरिक्त कुठला बस्ती हा कॉलेजच्या जीवनामध्ये बघितला अशी काही परिस्थिती फारशी नव्हती। आणि मग पुढे प्रश्न पडायचा, कारण इतकं भारंभार बस्ती दिलेल्या आहेत, इतके भारंभार वमनाचे कल्प दिलेले आहेत, इतके भारंभार विरेजनाचे कल्प दिलेले आहेत, आणि इथे तर आपण एकच बघतो, मग हे यांचा उपयोग काय? आणि कधी बघितलेलं नसल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स येणं ही पण प्रक्रिया कधी फार व्हायची अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळे इनिशियल प्रॅक्टिसमध्ये अशाच गोष्टी चालू होत्या, म्हणजे जे काय आपण बघितलेलं असतं त्याच गोष्टी आपण इनिशियल प्रॅक्टिसमध्ये करतो आणि नंतर मग आपलं जरा डोकं वापरणं ही प्रक्रिया करायला सुरुवात करतो। पहिल्यांदा आता पेशंट यायला लागले की मग आपण हां ठीक आहे आता थोडा एक्सपेरिमेंट करून बघायला हरकत नाही आहे, अशी परिस्थिती पुढे ती चालू झाली। आणि त्याच दरम्यान एकदा कस्तुरी सरांची एक कथा ऐकली, खरी खोटी मला माहिती नाही आहे पण लोकांकडून मी ती ऐकली की कस्तुरी सर अहमदाबादला हॉस्पिटलमध्ये काम करत होते, तिथे प्रचंड त्यांची ओपीडी असायची, म्हणजे शेकड्यांमध्ये त्यांच्या ओपीडीला पेशंट असायचे। कोणी आहे का अहमदाबादचं का नाही? हां, तर त्यावेळी कोणीतरी त्यांना असं चॅलेंज दिलं स्टाफमधल्या कोणीतरी की अरे तुम्ही एवढी बस्तीची टिमकी वाजवता, अर्धी चिकित्सा पूर्ण चिकित्सा, आज तुमच्या ओपीडीत जेवढे पेशंट येतील त्या सगळ्यांना बस्तीच देऊन दाखवा बरं, किंवा ॲटलिस्ट 50% लोकांना तरी बस्ती देऊन दाखवा, आणि म्हणजे काही कसलाही पेशंट असला तरी सुद्धा तुम्हाला त्या केवळ बस्ती चिकित्सेने तुम्हाला ट्रीट करता आला पाहिजे। असं जर झालं तर आम्ही ॲक्सेप्ट करू की बाबा बस्ती ही अर्ध चिकित्सा आहे किंवा पूर्ण चिकित्सा आहे, अदरवाईज तुम्ही नुसतं आपलं बडबडत राहताय, श्लोकाचे श्लोक पाठीमागे बडबडताय आणि पुढे काहीच अर्थ नाही, अशी त्याची परिस्थिती होईल। आणि असं झाल्यानंतर त्यांनी त्या दिवशी त्यांचे जे काही शेकड्यांनी पेशंट होते त्यातल्या सर्व पेशंटना केवळ बस्ती वापरणे ही प्रक्रिया केली, म्हणजे एकाला पाचन बस्ती, एकाला दीपन बस्ती, एकाला अमका बस्ती, एकाला तमका बस्ती, असं करत त्यांनी त्या दिवशी ओपीडीमध्ये आलेले सगळे पेशंट हे केवळ बस्ती चिकित्सा, अभ्यंतर चिकित्सेचा एकही कल्प वापरायचा नाही अशा पद्धतीनं त्या दिवशीची ओपीडी त्यांनी रन करणं ही प्रक्रिया केली। तर ही घटना मला खूप इन्स्पायरिंग वाटली अरे म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतोय की एवढे गोष्ट आपल्याला ग्रंथात दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या वापरता आल्या पाहिजेत, तर म्हणजे आता कुस्तरे सरांचं पुस्तक तर तुम्ही वापरत असाल, आम्ही पण पुष्कळ प्रमाणात वापरतो, म्हणजे ज्यांचं पुस्तक आपण वापरतो त्यांची विचार करण्याची पद्धत आणि आपण ज्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय ती चांगली गोष्ट आहे, आपल्याला जरा आनंद वाटणं, कोणीतरी मोठ्या माणसासारखेच आपले विचार आहेत असं म्हटलं की आपल्याला एकदम आनंद व्हायला लागतो, मग तसं जरा मला त्यावेळी जास्त बरं वाटलं। आणि मग असं झालं की एक एक कल्प वापरणं ही प्रक्रिया करायला सुरुवात केली, आणि हे खूप मोठी गोष्ट आहे की
म्हणजे मी म्हणेन की आमच्या पिढीने हे वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला, आता पुढच्या पिढीने त्याच्या पुढचं काहीतरी करणं ही प्रक्रिया केली पाहिजे. अदरवाईज आम्ही कॉलेजमध्ये असताना कर्मचिकित्सेचं एवढं मोठं वैविध्य ही गोष्ट खरंच नव्हती. आता हे कुठे कुठे आलेलं आहे जस्ट आपण पुढे बघूया. चरक पहिल्यांदा निरुहाचं बघूया, बहुतेकांना रेफरन्स माहिती आहेत पण तरी सुद्धा एकदा माहितीसाठी, चरक सिद्धिस्थान 32-33 यामध्ये निरुहाचे सगळे रेफरन्सेस आलेले आहेत. सुश्रुत चिकित्सा 38 मध्ये निरुह चिकित्सा चिकित्सितम याच्यामध्ये निरुहाचे सगळे संदर्भ आलेले आहेत. आणि वाग्भटाने एकच अध्याय दिलेला आहे चरक सिद्धी कल्पसिद्धी 4 त्याच्यामध्ये बस्तिकल्प याच्यामध्ये सगळे कल्प त्यांनी त्याच्यामध्ये देणं ही प्रक्रिया केलेली आहे. हे म्हणताना एक गोष्ट लक्षात घ्या की काउंट करायचा प्रयत्न करतो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चिकित्सा स्थानामध्ये हा बस्ती द्यावा तो बस्ती द्यावा असे संदर्भ मिळतात. पुस्तक स्थानामध्ये सुद्धा वेगवेगळे संदर्भ मिळतात किंवा अन्यत्र जे काही विखुरलेले संदर्भ आहेत ते मी इथे आत्ता काउंटिंगसाठी पकडलेले नाहीत, कारण हा काही MPHD डिसीज नाही आहे. त्याच्यामुळे पटकन जेवढे सापडतील तेवढे रेफरन्स घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. अनुवासनाचे रेफरन्सेस कुठे मिळतात, चरक सिद्धी 4 मिळत आहेत, स्नेहव्यापक सिद्धीमध्ये सुश्रुत चिकित्सा 37 अनुवासन उत्तर बस्ती चिकित्सा याच्यामध्ये मिळतात. हां ते पीडीएफ तुमच्यासाठी नाही, ते आपल्या माझं काहीच नाही आहे, सगळ्या ग्रंथांचंच आहे, फक्त इट इज जस्ट रिअरेंजमेंट. आणि वाग्भट कल्पसिद्धीमध्ये परत कल्पबस्ती जो आहे सॉरी बस्ती कल्प याच्यामध्ये त्यांनी वेगळा काही नाही, एकाच अध्यायामध्ये सगळे बस्ती त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन मला ते कुठे सापडले कुठे गांधी कोकात असतील तर आता मी नाहीच असं म्हणू शकणार नाही, पण बस्ती अध्यायांमध्ये आणि जेवढा सुश्रुत वाचला आहे त्याच्यामध्ये कुठे मला ते सापडलेलं नाही आहेत. तर चरकांनी प्रासृत यौगिक सिद्धी चरकसिद्धी 8 वर्णन केलेलं आहे, त्यातले सगळे तेथे चरकांनी 9 सांगितलेले आहेत व वाघबळ्यांनी त्यातले 5 फक्त घेतलेले आहेत. आणि चौथ्या अध्यायामध्ये बस्तीकल्पामध्ये 5 प्रासृत बस्ती वर्णन केलेले आहेत. त्याच्यानंतर भिन्न भिन्न कर्मबस्ती हा एक खूप मोठा ग्रुप ग्रंथकारांनी वर्णन केलेला आहे, तो पण परत वाग्भटांनी केलेला नाही आहे, तो फक्त चरक आणि सुश्रुतांनी केलेला आहे. चरकांनी बस्तीसिद्धीमध्ये आणि खूप सारे म्हणजे किती केलेले आहेत ते आपण पुढे बघूया, पण चरकांनी खूपच बस्ती वर्णन केलेले आहेत, सुश्रुतांनी त्या मानाने कमी केलेले आहेत आणि ते निरुहामध्येच परत पुढे वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे 38 अध्यायामध्ये. त्याच्यानंतर यापन बस्ती ही एक मोठी कॅटेगरी ग्रंथकारांनी वर्णन करणं ही प्रक्रिया केली आहे. ती चरकसिद्धी 12 म्हणजे तुमच्या लक्षात येईल चरकसिद्धी 3, 4, 8, 12 बरोबर आहे ना, तर मध्ये एखादा विसरलो नाही, हा 10 राहिला, हां 3, 4, 8, 10, 12 हां एवढ्या अध्यायांमध्ये चरकांनी बस्तीविषयी बस्तीच्या कल्पांविषयी सुश्रुतांनी 2 अध्यायामध्ये ती सगळी गोष्ट केलेली आहे आणि वाग्भटांनी ती सगळी एकाच अध्यायामध्ये बसवणे ही प्रक्रिया केलेली आहे. तर यापन बस्ती उत्तर बस्ती सिद्धी 12 अध्यायामध्ये चरकांनी वर्णन केले. त्याच्या परत त्यांनी 3 कॅटेगरी केलेली आहेत, एक यापन बस्ती ज्याला आज आपण यापन बस्ती म्हणतो ते 12 यापन बस्ती, त्यानंतर वृक्ष यापन बस्ती खूप सारे त्याच्यापुढे वर्णन केलेले आहेत. आज त्यातले बहुसंख्य वापरणं ही गोष्ट खूप अवघड आहे कारण त्याच्यात वापरलेली द्रव्य वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. आणि पुढे माधुतैलिक, आता चरकातले माधुतैलिक वापरण्याचा ट्रेंड खूपच कमी आहे बरोबर आहे. माधुतैलिक म्हणलं की आपण सुश्रुत आणि वाघभटातलेच घेतो, पण चरकांनी पण शेवटी 6 किंवा 7 म्हणजे ते काउंट 6 का 7 वाद आहे म्हणून मी 6 किंवा 7 म्हणतो, 6 किंवा 7 माधुतैलिक चरकांनी पण सांगणं ही प्रक्रिया केलेली आहे. एवढं सगळं जर काउंट केलं तर 166 बस्तींचे कल्प हे या 3 ग्रंथांमध्ये आलेले आहेत. पुढचे आपण जे अलीकडच्या चक्रदत्तामधले वगैरे सुद्धा खूप वापरण्याचा आज ट्रेंड व्यवहारामध्ये आलेला आहे, ते सगळे मी आत्ता इथे काउंट केलं नाही कारण कुठेतरी चर्चा एका मर्यादेपर्यंत थांबवणं ही गोष्ट गरजेची होती, त्यामुळे या 3 ग्रंथापुरतीच मर्यादित ठेवली. आणि मी आत्ता दुसरी गोष्ट अशी सांगतो की याच्यापैकी जवळजवळ 50%पेक्षा जास्त कल्प हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरलेले आहे. आणि जे सामान्य आणि कारण हे आता वृक्ष यापन वगैरे आपलं काहीच वापरलं म्हणजे अनुवासन निरुह बाधितैली आणि यापन हे आज आपण व्यवहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरतो, तर ते बस्ती तर मी म्हणेन की 60-70% बस्ती वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळं नुसती ग्रंथातली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत ठेवायची असा मुख्य उद्देश नाही आहे, तर त्यातल्या बहुसंख्य गोष्टी वापरलेल्या आहेत, त्यामुळं तुम्हाला वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी वापरलेलं आहे आणि अजून कोणी माझ्यावर केस बीस केलेली नाही आहे, त्याच्यामुळे सगळे व्यवस्थित चाललेले आहेत. तर आता चरक निरुह बघूया. तर मी तुम्हाला म्हटलं तसं की चरकांनी निरुह कुठे कुठे सांगितलेले आहेत, चरक निरुह
एकूण 15 निरोह त्यांनी सांगितले. ते वातघ्न 6 निरोह सांगितलेले आहेत, प्रत्येकाची नावं घेत नाही. पित्तघ्न 4 सांगितलेले आहेत, कफघ्न 4 सांगितलेले आहेत, आणि संसर्ग किंवा संधिपातासाठी वापरण्यासाठी 1 निरोह. एवढे 15 निरोह हे चरकांनी निरोहाच्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर प्रासृत बस्ती, प्रासृत बस्ती मुख्यतः कुठे वापरायला आलेले आहेत, तर कर्मव्यापद जेव्हा होतात ती व्यापद ट्रीट करण्यासाठी प्रासृत बस्तींची कल्पना आलेली आहे. त्यामुळं ते चरकांनी एकूण 9 वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यानंतर सिद्ध बस्ती, म्हणजे ज्याला मी कर्मबस्ती भिन्न भिन्न असं नाव दिलं, त्याला चरकांनी सिद्ध बस्ती असं नाव दिलेलं आहे. आणि असे सिद्ध बस्ती एकूण 38 चरकांनी वर्णन केलं, म्हणजे 38 कर्म, म्हणजे या वातघ्न, पित्तघ्न, कफघ्न, पक्वाशय विशोधन, शुक्रमांसल, सांग्राहिक, परिस्राव, दाहघ्न, परिकर्तिकाहर, प्रवाहण, अतियोगहर, जीवादानहर, रक्तपित्तहर, प्रमेहघ्न, एवढे कर्मानुसार बस्ती चरकांनी वर्णन केले आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2-4, 2-4, 2-4 हे असे एकूण 38 हे केवळ कर्म, म्हणजे बाकी काही नाही फलश्रुती, फक्त ते कर्म अचीव करायचं आहे हा बस्ती वापरायचा, हे कर्म अचीव करायचं आहे हा बस्ती वापरायचा आहे, एवढे त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी यापन, एकूण यापन चरकांनी 27 वर्णन करणं ही प्रक्रिया केली. आत्ता म्हटलं तसं ज्यांना आपण यापन म्हणतो असे 12, त्याच्यानंतर वृक्ष यापन. आता वृक्ष यापनमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी काही काही नावं ही त्याचं वृक्ष यापनमध्ये तित्तीर यादी, द्विपंचमूलादी, मयुरादी, तर मयुरादी वर्णन केला. आणि त्याच्याप्रमाणे याच्याच सारख्या विष्करादी प्राण्यांचा करावा, प्रतुतादींचा करावा, प्रसहादींचा करावा, अंबुचरादींचा करावा, असं पुढचं सूत्र सांगतं. आता ते मधल्या परत मी काउंटिंग करणं ही प्रक्रिया इथे केलेली नाही आहे. मी तिथे मयुरादी हा एकच काउंट केलेला आहे, त्याचे जे पुढचे 5 सांगितलेले आहेत ते 166 काउंटिंग करणं ही प्रक्रिया केलेली नाही. आणि परत मी आत्ता म्हणत असं की तिसरा जी कॅटेगरी आहे चरकांनी माधुतैलिक, ती 1-2-7 वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. तर एवढा चरकाचा निरोहाचा व्याप असणं ही प्रक्रिया आहे. त्यानंतर चरकाचा जर अनुवासन बघितला तर चरकाचं अनुवासन त्या मानाने कमी आहे, फक्त 10 अनुवासन सांगणं ही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. वातघ्न 4 वर्णन केलेले आहेत, पित्तघ्न 2 वर्णन केलेले आहेत, कफघ्न 3 वर्णन केलेले आहेत, आणि त्रिदोषघ्न या कॅटेगरीमधलं फक्त 1 वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. आता प्रश्न असा येतो की एवढे म्हणजे निरोहाचा व्याप हा इतका प्रचंड सांगितलेला आहे आणि अनुवासनाचा व्याप हा इतका प्रचंड कमी का सांगितला, तर त्याचं स्पष्टीकरण असं आहे की निरोह वर्णन केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निरोहामध्ये जी द्रव्य सांगितलेली आहेत त्याच द्रव्यांनी स्नेह सिद्ध करायचा आणि त्याच्यासाठी तो अनुवासन वापरणं ही प्रक्रिया करायची. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला अनुवासन सांगणं गरजेचं होतं ते फक्त वेगळा अध्याय किंवा वेगळा चॅप्टर करणं ही प्रक्रिया केलेली आहे आणि वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यामुळं अनुवासन एवढेच आहेत असं नाही आहे, हे स्पेशल अनुवासन आहेत. हे स्पेशल काय आहेत ते आपण नंतर बघूया. हे स्पेशल आहेत म्हणून वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. पण सामान्य जे आहेत तर जो निरोह निवडलेला आहे त्याच निरोहातल्या द्रव्यांनी तेल सिद्ध करायचं आणि अनुवासनासाठी वापरायचं अशी भूमिका त्यांनी चरकांनी पण घेतलेली आहे आणि वाघुडांनी पण तीच भूमिका घेणं ही प्रक्रिया केलेली आहे. सुश्रुत निरोहामध्ये जर बघितलं तर सुश्रुतांनी एकूण 18 निरोह वर्णन केलेले आहेत. वातघ्न 2, पित्तघ्न 2, कफघ्न 2, संसर्ग किंवा संधिपातासाठी 2 असे 4-2=8 आणि वेगवेगळे कर्मबस्ती, वातघ्न, पित्तघ्न, कफघ्न, शोणित हित, शोधन, लेखन, बृहण, वाजीकर, पिच्छाबस्ती, ग्राही बस्ती असे वेगवेगळे सुश्रुतांनी वर्णन केले. पण ॲज कम्पेअर टू चरक सुश्रुतांनी निरोह त्या मानाने कमी सांगणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यानंतर माधुतैलिक बघितलं तर सुश्रुतांनी 5 सांगितले आहेत, एरंड मुलादी, युक्तरथ वगैरे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आणि यापन मात्र सुश्रुतांनी 1 सांगितलेलं आहे, मुस्तादी यापन फक्त. चरकांनी जेवढं यापन सांगितलेले आहेत तेवढे सुश्रुत आणि वाघबडांनी यापन सांगणं ही प्रक्रिया केली नाही. त्या दोघांनी यापन कॅटेगरीमध्ये फक्त 1 बस्ती वर्णन केला, तो म्हणजे मुस्तादी यापन. बाकी त्यांनी कुठलीही बस्ती वर्णन करणं अशी प्रक्रिया केलेली नाही. त्यानंतर सुश्रुतातले जर अनुवासन बघितले तर सुश्रुतांनी अनुवासन पण एकूण 10 वर्णन करण्याची प्रक्रिया केली आहे. तर वातघ्न 4, पित्तघ्न 3, कफघ्न 2 आणि कफभूयिष्ठ वात अशी त्यांनी एक अवस्था वर्णन केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी 1 बस्ती सांगणं ही प्रक्रिया केलेली आहे. परत ह्याची पण पॉलिसी सेम आहे, म्हणजे निरोहाच्या द्रव्यांनी सिद्ध करायचं, तर याच्यापेक्षा स्पेशल कॅटेगरी जी आहे ती इथे वर्णन करणं ही प्रक्रिया. वाघबडाचा निरोह बघितलं तर वाघबडांनी निरोहामध्ये 8 निरोह वर्णन केले. बुद्धी जर जशी कमी झाली तस तशी संख्या कमी 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 होत चाललेली आहे. आणि आज आपल्या दवाखान्यामध्ये 1 येणं ही गोष्ट काही फार वाईट नाही. बुद्धी कमी 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 होत जाईल. तर वातघ्न 4, पित्तघ्न 2, कफघ्न 2, 5 वर्णन केले चरकांनी, 9 वर्णन केले म्हणजे 5 वर्णन करणं ही प्रक्रिया.
माधू तैलिकामध्ये यांनी चरकाला फॉलो करण्याच्याऐवजी यांनी वाग्भटांनी सुषुप्तला फॉलो करणं ही प्रक्रिया केली आणि त्यांनी चरकातले एक दोन कल्प वस्तिकल्प हे थोडे मॉडिफाय करून घेणं ही प्रक्रिया केली. त्यामुळे आपली संख्या त्यांनी 3 आणि 3, 6 आणि 8 सॉरी 7 करणं ही प्रक्रिया केली. आपण 4 वर्णन केलेली आहेत कारण त्यांनी मुस्तादी आपण मृगादी अतिवृष्टी आपण मयुरादी दृष्टी आपण आणि गोधानकुलादी पुनर्नवत्व आपण असे पुढचे मी पटकन बोलताना विसरून गेलो तर हे पण ॲडिशनल त्यांनी सांगणं ही प्रक्रिया केलेली आहे. मी हे फक्त आपल्याला अभ्यासाला स्कोप किती प्रचंड आहे हे सांगण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे इतकं आपण म्हणजे एवढं जर आपल्या पुढे उपलब्ध असलेलं आहे आणि आपलं शास्त्र हे ॲप्लायचं असतं चित्रपटांमध्ये फक्त चर्चा करणारे शास्त्र आपलं नाही त्यामुळे चरक सुश्रुत वाग्भटामध्ये ज्या ज्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत त्या सगळ्या ॲप्लाय केलेल्या आहेत. म्हणजे त्या फक्त वाचायच्या म्हणजे आपल्याकडं थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल अशा भिन्न गोष्टी नसतात. आपल्याकडे जे जे काही आहे ते सगळं प्रॅक्टिकलच आहे कारण आपलं शास्त्रच ॲप्लाईड आहे. ॲप्लाईड याचा अर्थ प्रॅक्टिकल आहे. जे जे ग्रंथात सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं उचलायचं आणि तसंच्या तसं वापरणं ही प्रक्रिया करायची. ग्रंथात वर्णन केलेलं असल्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स असायला काय हरकत. मी कधीतरी बघितलं नाही. मी आत्ता म्हटलं तसं हे बस्तीचं वैविध्य आम्ही तरी कुठे बघितलं होतं कधीतरी. ठीक आहे एखादा पेशंट कुठे चुकलं आपल्याकडं पण त्यातनं आपल्याला शिकायला तरी मिळेल आणि तो एक पेशंट तुटला तर पुढच्या 10 पेशंटच्या कल्याणासाठी आपण काहीतरी चांगलं करू शकू नका. बरोबर आहे. त्यामुळे ही रिस्क ही आपल्याला कधीतरी घ्यावीच लागते आणि ती घेतल्याशिवाय आपण पुढे जाणं ही प्रक्रिया करू. आपण एकेका प्रकाराने सुरुवात करूया. जरी निरोह ही प्रधान असली तरीसुद्धा आपण बस्तीची प्रायः सुरुवात ही स्नेहापासून करतो त्यामुळे पहिल्यांदा स्नेहबस्तीविषयी आपण चर्चा करूया. तर स्नेहबस्तीने आपण सुरुवात करूया. मी आत्ता म्हणलं तसं की स्नेहबस्ती दोन पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतो. नंबर एक म्हणजे अप्रधान आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रधान. अप्रधान म्हणताना मला काय म्हणायचं की तुम्ही केस घेतलेली आहे तुमचे सगळं केसचं अंडरस्टँडिंग ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पूर्ण झाल्यानंतर तुमचा निर्णय झालेला आहे की हा निरुहाला अर्ह कॅटेगरीतला पेशंट आहे त्यामुळे निरुह हीच त्याची चिकित्सा आहे हा आपला निर्णय झालेला आहे. पण तरीसुद्धा एकाच प्रकारचे निरुह देणं ही गोष्ट शास्त्राला अमान्य आहे. तरी अतिअपतर्पण होईल वातप्रकोप होईल मग तो वातप्रकोप होऊ नये किंवा अपतर्पण होऊ नये याच्यासाठी मध्ये मध्ये फक्तच निरुह सॉरी अनुवासन देणं ही प्रक्रिया करायची. म्हणजे तिथे अनुवासनाला स्पेशल रोल असतेच काही नाही आहे. रोल मुख्य कोण करणार आहे चिकित्सेमध्ये संप्राप्त्य भंगाचा रोल मुख्य कोण करणार आहे तर निरुह करणं ही प्रक्रिया करणार आहे आणि अनुवासन हा त्याला पूरक कॅटेगरीतला रोल करणं ही प्रक्रिया करणार आहे. असं ज्यावेळी आपल्याला करायचं असतं त्यावेळी स्पेशल कॅटेगरीतले बस्ती वापरण्याची काही गरज नाही आहे. मग जो निरुह निवडलेला आहे फॉर एक्झाम्पल मी एरंडमुलांनी निवडला एरंडमुलातली ती द्रव्य घ्या आणि त्यांनी स्नेह सिद्ध करा आणि मध्ये जेव्हा जेव्हा लागेल त्या त्या वेळेला तुम्ही अनुवासन देणं ही प्रक्रिया करा. बरोबर आहे. आणि हे करताना म्हणजे आता जे अलीकडचे निरुह बस्ती आहेत ते बस्ती तर योगबस्ती कर्मबस्ती कालबस्ती या पद्धतीनं द्यायचेच नाही आहेत. जर पुढचे ग्रंथ जर तुम्ही बघितले तर योगबस्ती कर्मबस्ती कालबस्ती हे फक्त माधुतैलिकांचेच करायचे आहेत. जे आज आपण निरुह वापरतो ते ग्रंथकारांच्या मध्ये तो फक्त एकच द्यायचा आहे. एक पुटक दोन पुटक तीन पुटक चार पुटक जे काही द्यायचं असेल तो म्हणजे आधी पहिल्यांदा 3 किंवा 4 जेवढे पाहिजे असतील तेवढे अनुवासन द्यायचे आणि अचीव काय करायचं सम्यक स्निग्धाची लक्षणं अचीव करायची जे आपण म्हणजे आपल्या व्यवहारामधला एक दोष म्हणून सांगतो आपण ते बस्तीच्या वेळी फार वेळा करत नाही जे करणं अपेक्षित आहे. आपण वमन आणि विरेचनाच्या वेळी जसं सम्यक स्निग्ध इथपर्यंत त्या माणसाला आणून ठेवतो तसं निरुह देण्यापूर्वी सुद्धा त्या माणसाला सम्यक स्निग्ध या अवस्थेपर्यंत आणून ठेवणं ही गोष्ट आवश्यक आहे. बरोबर आहे. आपण आपलं धाडगण पहिला एक अनुवासन देतो लगेच पुढचा निरुह देणं ही प्रक्रिया करतो ती ग्रंथांच्या अपेक्षेने चुकीची असलेली गोष्ट आहे. मग सम्यक स्नेहाची लक्षणं दिसेपर्यंत त्याला 1, 2, 3, 4 काय लागतील तेवढे अनुवासन द्यायचे ते दिले की एकाच दिवसामध्ये त्याला निरोध देणं ही प्रक्रिया करायची. किती करायची एक पुटक द्या 2 पुटक द्या 3 पुटक द्या 4 पुटक द्या तुम्हाला जेवढे चरक म्हणतो की 3च पुटक द्या 4 पुटक देण्याची गरज नाही. पण वाग्भट सुश्रुत म्हणतात की जोपर्यंत सम्यक निरोधाची लक्षणं दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही देणं ही गोष्ट करायला काय हरकत नाही. त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही मांसरसं आणि भात किंवा दूध भात किंवा युष आणि भात असं खायला देऊन तुम्ही त्याला मात्राबस्ती द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अग्नी त्याचा प्राकृत झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याला स्नेहबस्ती द्यायचा आहे म्हणजे मोठ्या मात्रेमध्ये अनुवासन देणं ही प्रक्रिया करायची आहे. हा सामान्य क्रम आहे. त्यामुळे चरक सुश्रुत वाग्भटांनी जे मोठे निरुह वर्णन केलेले आहेत किंवा निरुह कॅटेगरीत जे वर्णन केलेले आहेत
त्यांचे योगबस्ती कर्मबस्ती कालबस्ती करणं ही गोष्ट अपेक्षितच नाही आहे. ते फक्त वन टाईम यूज. जसं वमनामध्ये एक दिवसात कर्म संपवलं तसं हा बस्तीचा उपक्रम एक दिवसात संपवणं ही प्रक्रिया करायची. आणि आज मी बहुतेक वेळा असंच करतो. म्हणजे त्या दिवशी त्या पेशंटला ॲडमिट करायचा, पहिले दोन तीन दिवस ॲडमिट करण्याची काही गरज नाही आहे, कारण स्नेहबस्तीसाठी तो आला, तेवढा बस्ती घेतला आणि घरी गेला, काही फरक पडत नाही. सम्यक स्निग्धाची लक्षणं आपल्याला दिसली की त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला ॲडमिट करायचा डे केअरमध्ये. ॲडमिट केल्यानंतर पहिला पुटक द्यायचा, सम्यक निरोगाची दिसली थांबायचं, नाही दिसली दुसरा द्यायचा, नाही दिसली तिसरा द्यायचा, नाही दिसली चौथा द्यायचा. म्हणजे बल आणि लक्षणं ह्या दोन गोष्टी, तीनच्या वर अजून कुणाला दिलेलं नाही, दोनच्या वर तिसरा देताना सुद्धा अजून थोडीशी धडधड होणं ही प्रक्रिया होते. पण दोन तीन दोन तीन हे मॅक्झिमम लोकांना आत्तापर्यंत वापरलंय. चार पाच वगैरे असं आत्तापर्यंत मी कधी कुणाला वापरलेलं नाही आहे. आता खरं तर 960 आहे, पण मी काय करतो, मी बहुतेक लोकांची मात्रा ही 720 करतो. त्याच्यातलं माझं लॉजिक मी असं केलेलं आहे की आता तुम्ही जर माधुतैलिक बस्ती बघितलं तर त्यांनी सांगितलं की ते पादहीन करावे, आणि मी तेच लॉजिक फक्त इकडे अप्लाय करतो की आज लोकांचं बल पण कमी झालेलं आहे. आज जर तुम्ही बहुसंख्य वेळा बघितलं तर 960 ml बस्तीत जाणं ही प्रक्रिया पण खूप अवघड होते. निम्म्यातनंच आपल्याला काढायला लागतं, कॅथेटर काढायला लागतो. नंबर दोनची गोष्ट, मी कॅथेटर सिस्टीम पण आता जवळजवळ बंद करत आणलेली आहे. मी आता पुटक पद्धतीनंच देणं ही प्रक्रिया करतो. त्याचा फायदा असा होतो की 960 पण पटकन जाणं ही प्रक्रिया होते. कॅथेटर सिस्टीममध्ये किंवा आपण पॉट जे एनिमा पॉट प्रकार वापरतो त्याने असं होतं की कॅथेटर जितका वेळ आत राहील तितका वेळ गुदे इरिटेट होतं आणि पटकन वेग येणं ही प्रक्रिया होते. त्याच्यापेक्षा तुम्ही पुटक पद्धतीमध्ये तो काही क्षणच फक्त गुदामध्ये प्रविष्ट झालेला असतो. बरोबर आहे, एक मिनिट काय, एक मिनिट तरी लागतो का तो पुटक आत पुश करायला, एक मिनिट पण लागणं ही प्रक्रिया करत नाही, त्यामुळे काही सेकंद असतात. त्यामुळे गुदं इरिटेट होणं आणि त्याच्यामुळे वेग पटकन येणं ही प्रक्रिया पुटकांमध्ये कमी प्रमाणामध्ये होते ॲज अगेन्स्ट ते कॅथेटरमध्ये, कारण तो सगळं जाईपर्यंत ते फक्त ग्रॅव्हिटीनेच जातं, त्याला दुसरा काही फोर्सच नाही आहे. इथे आपण फोर्स अप्लाय करतो त्यामुळे पटकन आत जाणं ही प्रक्रिया होते. आणि मग त्याच्यात कसं होतं की आपण कितीही चांगलं केलं तरी काही प्रमाणामध्ये स्नेहावर तरंगतो. म्हणजे आपण कितीही त्याचा संयोग चांगल्या पद्धतीने केला म्हणजे म्हणजे आपल्याला ते अजून चांगलं टेक्निक जमलेलं नाही. बरोबर आहे, ते पुष्कळ वेळा चांगलं जमतं. आधी जर फक्त सैंधव आणि मध हे जर एकदम व्यवस्थित चांगले करून घेतले तर फार कमी वेळा ते राहतं, पण काही प्रमाणामध्ये राहतं. म्हणजे मग काय होतं की तुम्ही पहिल्यांदा काढा देता मग स्नेह देता, हे मी इट हॅज नो सेन्स. त्याच्यापेक्षा पुटकामध्ये तुम्हाला सगळी द्रव्य एकत्र जाणं ही प्रक्रिया होते. त्याच्यानंतर मग तो एक 2-4 मिनटं का होईना पण त्याचं धारण होणं ही प्रक्रिया होते आणि मग तो बाहेर येणं ही प्रक्रिया होते. पॉट पद्धतीमध्ये असं होतं की त्याचं धारण ही प्रक्रिया गेला आणि आला, म्हणजे त्याचं काम किती होतं याच्याविषयी मला नेहमी शंका येते. म्हणून मग पुटक ही पद्धत जरा जास्त वापरायला सुरुवात करणं ही प्रक्रिया केली. काय नाही, तो झाल्यानंतर प्रत्यागम झाल्यानंतर त्याला विश्रांती घ्यायला सांगायचं. विश्रांती घेतल्यानंतर सम्यक निरोगाची लक्षणं दिसत आहेत का ते तपासायचं. ती जर दिसली तर विषय संपला, ती जर नाही दिसली तर बाकी जर ग्रंथातल्या जर तुम्ही हे मोठ्या बस्तींच्या मात्रा बघितल्या तर त्या 3 किंवा 4 पुटकांच्याच तयार करून ठेवलेल्या आहेत. बरोबर, आपण त्या कमी करणं ही प्रक्रिया करतो. त्यामुळे त्या म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये काढा करूनच ठेवलेला असतो. त्यामुळे दुसरा पुटक द्यायचा झाला तर फक्त काय करायचं, संयोग करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच, बाकी वेळ लागणं ही प्रक्रिया होत नाही. पण तरी मध्ये अर्धा पाऊण तास जातो, कारण तो जाऊन येतो, जाऊन आल्यानंतर तो सेटल झाला की मग आपण त्याचं परीक्षण करतो. परीक्षण केल्यानंतर पुढचा द्यायचा निर्णय झाला की संयोग करायला घेतो. यांच्यामध्ये अर्धा पाऊण तास जाणं ही प्रक्रिया होते. अगदी काढला आणि लगेच दुसरा दिला असं होत नाही, कारण तयार काय असतं, तयार फक्त काढा असतो. पुटकांचं असतं त्यावेळी आम्ही सांगूनच ठेवलेलं असतं की 3 पुटकांचा एवढा काढा तयार करून ठेवा, नाही वापरलं तर तो वेस्टेज, त्याला काही पर्याय नाही. वापरला तर ऐनवेळी काढा करणं ही गोष्ट जास्त वेळ खाणारी आहे. संयोग करणं ही 10 मिनिटाची काम आहे. हा एक्झॅक्टली, करता करता विषय बरोबर. आम्ही माझ्या डोक्यात आलं नव्हतं कधी, पण चांगली गोष्ट आहे. ते पुढच्या वेळेसाठी त्याचा वापर करता येईल. हा, सिद्ध तेल करून ठेवणं ही प्रक्रिया लगेच करायची. हा, तेच वापरायचं आहे. त्यामुळं हे जे अप्रधान बस्ती आहेत, मी म्हटलं तसं की ते अशा पद्धतीनं आपल्याला वापरणं ही प्रक्रिया काय झालं पुढे आहे. त्याच्यानंतर आता प्रधान स्नेहबस्ती. प्रधान स्नेहबस्तीमध्ये परत मागा ज्याच्या उलट परिस्थिती झाली. काय, पेशंट बघितल्यानंतर तुमचा निर्णय झालेला आहे की याला अनुवासन हीच याची गरज आहे,
ती त्याची प्रधान चिकित्सा आहे. आणि इथे निरोह हा गौण आहे. म्हणजे परत अनुवासन कंटिन्युअस द्यायचे नाही, काय होईल की प्रधान अवस्था निर्माण होणं ही प्रक्रिया होईल, अग्निवधादी गोष्टी होतील, या ज्या काही स्नेहाच्या अतियोगाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उत्पन्न होतील, त्या होऊ नयेत याच्यासाठी आपण मध्ये मध्ये निरोह देणं ही प्रक्रिया करायची. म्हणजे इथे निरोह हा गौण झाला. बरोबर आहे. अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी आपण जे स्पेशल कॅटेगरीतले अनुवासन सांगितलेले आहेत ते वापरणे ही प्रक्रिया करायची. मग त्याच्यामध्ये दोषक नाहा स्वपरिहारा वक्षंते स्नेह याच्यामध्ये खूप मोठा परिहार आहे. अलीकडचे जे आहेत त्यांच्यामध्ये फार मोठा परिहार वगैरे नाही. निर्वाहाचा जो काही परिहार आहे तो फक्त फॉलो करणे ही प्रक्रिया करायची. स्नेहनाचा स्नेहनाचा आय मीन अनुवासनाचा असा काही वेगळा परिहार त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे अशी परिस्थिती नाही आहे. मग आता स्नेहवस्ती कुठे कुठे वापरायचे, चरकांनी त्याचं स्पष्टीकरण चांगलं केलेलं आहे. व्याधी व्यायाम कर्म अध्व क्षीण यांनी क्षीण झालेली. कशानी? व्याधीनी व्यायामानी कर्मानी आणि अध्वानी. अबल हे जात्यात ज्यांचं बल कमी आहे किंवा पूर्वी काहीतरी घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे बल कमी होणं ही प्रक्रिया गेलेली आहे. निरोजसान ओज ही गोष्ट क्षीण आहे. नी असा शब्द वापरला तर नाहीच, पण नाही शून्य असं म्हणू शकत नाही, तो ईशत या अर्थाने घ्यायला लागतो. नाही म्हणलं तर माणूसच जिवंत राहणार नाही. बरोबर आहे. तेव्हा त्याचं ज्याचं ओज कमी आहे क्षीण शुक्रस्य च अतिव स्नेहवस्तू बलप्रदा यांना स्नेहवस्ती हा बलप्रदा तो यांनाच द्यायचा. म्हणजे प्रधान स्नेहवस्ती कोण होतील तर या कॅटेगरीतले होते. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जंघा पाद सॉरी पाद जंघा उरु पृष्ठ अंश कटिनाम स्थिरताम परा याच्यासाठी स्नेहवस्ती आपण फार कमी वेळा वापरतो. यांना मला स्थिरत्व प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणजे माणसाला काही होत नाही पण मला आता हे तू विचार करा बरं, पाद आणि जंघा यांचं बल जास्त असलेले खेळाडू आपल्याकडे येतात का नाही? म्हणजे त्यांना आपण नुसते अश्वगंधा आणि बलान वगैरे असं काहीतरी देत बसण्यापेक्षा असे उपक्रम केल्यानंतर आपण त्यांना जास्त बल देणं बरोबर आहे. म्हणजे अरे आत्ता पटकन डोक्यात ते स्पोर्ट्सवाले आले म्हणून असे प्रत्येक कॅटेगरीतल्या लोकांना आपण किती कर्म करणं ही प्रक्रिया करू शकतो. फक्त आपल्याला आपली विचाराची दिशा ही थोडीशी बदलणं ही गोष्ट आवश्यक आहे. जनयत अप्रजानामचं प्रजान स्त्रीणाम तथा नृणाम. अप्रजाला प्रजा करणं हे फक्त स्त्री असंच नाही, स्त्री आणि पुरुष दोघांनाही, तर एवढ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला स्नेहवस्ती वापरणं ही प्रक्रिया आपण करू शकतो. आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊया, कंपॅरिझन अनुवासन. तर आपण एक 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 बघणं ही प्रक्रिया करूया. सगळ्यात पहिला जो वर्णन केलेला आहे तो दशमूल बलादी अनुवासन. सगळ्यांना माहिती असेल, नसेल तर मी एकदा फक्त वाचतो. अर्थ बघत बसण्यामध्ये आपण फार वेळ घालवायला नको, फक्त सूत्र मी इथे टाईप केलेले नाहीत म्हणून फक्त वाचतो. दशमूलम बलाम रासमान रासनाम अश्वगंधाम पुनर्नवाम गुरुची एरंड भूतिक भार्गी वृषकरोहिषम शतावरीम सहचरम काकनासाम पलांशिकाम. ही सगळी द्रव्य एक एक पल प्रमाणामध्ये घ्यायची. यव माश अतसी कोल कुलत्थान प्रसृतोन्मितान. ही सगळी द्रव्य एक एक प्रसृत प्रमाणामध्ये घ्यायची. चतुर्द्रोणे आंबसहा चार द्रोण प्रमाणामध्ये पाणी घेणं ही प्रक्रिया करायची. पक्त्वा द्रोणशेषेण तेनच एक द्रोणपर्यंत ते शिल्लक ठेवायचं. तैल आडकम समक्षीरम एक आडक तैल घ्यायचं समक्षीरम म्हणजे तैल सम क्षीर घेणं ही प्रक्रिया करायची. जीवनीय ही पलोन्मित ही जीवनीय गणातली जेवढी द्रव्य मिळतील तेवढी द्रव्य ही एक एक पल प्रमाणामध्ये घ्यायचे आणि हा वस्ती सिद्ध करणं ही प्रक्रिया करायची आहे. आणि याची फलश्रुती काय? सर्व वाक वातविकारण एकच फलश्रुती, म्हणजे एकाच शब्दामध्ये फलश्रुती वर्णन केलेली आहे. सर्व वातविकारण सुश्रुतानी सॉरी वाग्भटानी हाच बसते असाच्या असा घेतलेला आहे. याच्यामध्ये काहीही त्यांनी बदल करणं ही प्रक्रिया केलेली नाही. फक्त एकच बदल केलेला आहे, चरकामध्ये समप्रमाणामध्ये दुग्ध सिद्ध करताना घेतलेला आहे. वाघबरांनी त्यातनं दुग्ध काढून टाकणं ही प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे त्यांनी क्वाथ कल्क स्नेह आणि तो सिद्ध करणं एवढीच प्रक्रिया, दुग्ध काढून टाकणं ही प्रक्रिया केलेली आहे. सुश्रुतामध्ये हां त्याचं हां बरोबर, म्हणजे त्याच्यासाठीच मी ती गोष्ट लिहिली आहे की त्यांनी आपल्याला गामित्व चांगलं कळतं. आणि आता आप तू एवढे 166 बसते असले ना तरी ग्रंथामध्ये ते रिपीट झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता वाघबटाने आणि चरकाने तर काही फार मोठे बदल केलेले नाहीत, तर तसा या तसा वाघबटाने उचलणं अशी पण प्रक्रिया केली आहे. सुश्रुतामध्ये हाच बसती भूतिक एरंडादी बसती म्हणून आलेला आहे. तुम्ही जर त्याची फलश्रुती आणि त्याच्यातली घटकद्रव्य, आता फलश्रुती इथे वेगळी दिलेली आहे पण त्यातली घटकद्रव्य बघितली तर सेम आहेत. परत सुश्रुतानी बदल फक्त एकच केलेला आहे, चरकांनी तैल समदुग्ध घातलेलं आहे, त्यांनी तैलाच्या 4 पट दूध घेणं ही प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे एकच बसती तिन्ही ग्रंथकारांनी
वेगवेगळ्या वीर्याचा बनवणं ही प्रक्रिया केलेली आहे, ही सगळ्यात महत्त्वाची. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला किती वीर्याचं द्रव्य पाहिजे आहे, बरोबर आहे. म्हणजे मला जर संतर्पण पाहिजे पण दुग्ध न घालता होणार असेल, कशाला एवढ्या बाकीच्या गोष्टी करा. वाघबडांनी सांगितलं त्या पद्धतीने तयार करा, सगळी द्रव्य त्यातली सतत संतर्पण करणारीच आहेत. म्हणजे जीवनयोगण हा कल्क आहे, क्वाथ द्रव्य तर बघितली, जर त्यातले 70-80% द्रव्य ही संतर्पण करणारी आहेत, आणि 10-20% द्रव्य आहेत की जी पाचन आणि उष्णवीर्याचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा कल्प बनवताना त्यांनी संतर्पणाच्या बाजूला तर जरा झुकवलेला आहे, पण संतर्पणाचा अतियोग होऊ नये अशी व्यवस्था करण्यासाठी 10-20% द्रव्य ही पाचन जातीची त्याच्यामध्ये घालून ठेवणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे तेवढं पूर्ण असेल तर दुग्ध घालण्याची काही गरज नाही, मला त्याच्यापेक्षा जास्त संतर्पणाची गरज आहे. चरकाच्या पद्धतीने समप्रमाणामध्ये दुग्ध घालून करा, मला त्याच्याही पेक्षा जास्त संतर्पणाची गरज आहे. तर बुद्धी गॅरंडामध्ये घातलेलं आहे त्याप्रमाणे 4 पट दूध घालणं ही प्रक्रिया करा. यातनं आपल्याला खूप मोठी गाईडलाईन मिळालेली आहे की मला जर संतर्पण जास्त करायचं असेल तर मी दूध मिसळणं ही प्रक्रिया करून माझ्या मी आता इथे एका बस्तीचं हे उदाहरण दिलं, पण हेच आपण इतर बस्तींना पण अप्लाय करणं ही प्रक्रिया करू शकतो का, तर करू शकतो. त्यामुळं आपण असा कम्पॅरेटिव्ह अभ्यास केला ना, तर आपल्यालाच नवीन नवीन गोष्टी सुचणं ही प्रक्रिया होते. अदरवाईज काय होतं, आपण अभ्यास करतो तर पोटार्थी करतो. पोटार्थी अभ्यास म्हणजे काय, की आज पेशंटाला त्याला तपासल्यानंतर काहीतरी अडचण आली, त्याला जेवढं शोधायचं आहे तेवढं ग्रंथातला आपण वाचतो आणि पुढे जातो, बरोबर आहे, कारण आपण प्रॅक्टिशनर आहोत, बरोबर आहे. पण जेव्हा आपल्याला नवीन नवीन कल्पना याव्यात असं आपल्याला वाटत असेल ना, तर असा कम्पॅरेटिव्ह अभ्यास ही गोष्ट खूप आपल्याला उपयोगी पडते. त्यामुळे वाघबडाचा बस्ती हा संतर्पण करेल अल्प प्रमाणामध्ये, चरकाचा बस्ती हा त्यापेक्षा जास्त संतर्पण करेल, आणि सुश्रुताचा बस्ती हा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त संतर्पण करणं ही प्रक्रिया करेल. आता हे सगळं केल्यानंतर आपण काही त्याचं कन्क्लुजन काढणं ही प्रक्रिया करू शकतो का फलश्रुतीवरनं? सुश्रुताची फलश्रुती आपल्याला जास्त थोडी गाईडलाईन देते. सर्व वात विकारणूत, सर्व वात विकारणूत जेव्हा असं म्हणतात ते सुद्धा वाईट नाही आहे, ती फलश्रुती आपल्याला सुद्धा खूप गाईडलाईन देणं ही प्रक्रिया करते. सर्व वात विकारणूत याचा तर संतर्पण अपतर्पण कुठल्याही वात विकारामध्ये तो उपयोगी पडणार, कारण मी आत्ता म्हणलं तसं की हे तेल हे किंचित संतर्पणाकडे झुकलेलं आहे, पण त्यांनी अतिसंतर्पण होईल अशी व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे तुमची अवस्था चुकली तरीसुद्धा त्यांनी फार मोठी व्यापद होणं ही प्रक्रिया होणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे संतर्पणत्व असो अपतर्पणत्व असो, दोन्ही कॅटेगरीतल्या लोकांसाठी तुम्हाला हा योग वापरणं ही प्रक्रिया जमू शकेल. मग वाघबडाचा योग 10% संतर्पणाकडे झुकलेला आहे, चरकाचा योग 30-40% संतर्पणाकडे झुकलेला आहे, आणि सुश्रुताचा योग हा 70-80% संतर्पणाकडे झुकणं ही प्रक्रिया आहे. सुश्रुताचा योग वापरताना 10 वेळा विचार करा, बरोबर आहे. आणि त्यांनी स्पेसिफिकेशन जे जंगा उरु त्रिक पार्श्व अंश बाहू मन्या शिरस्थितान वातांजयत वगैरे पुढे काहीतरी म्हणलं असेल त्यांनी, ओके. आता याच्यामुळे आपल्याला काय झालं, सर्व वात विकारणूत, पण हे जेव्हा स्पेसिफिकेशन दिलं त्यावेळी या तेलाचं इकडे गामित्व आहे ही गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली, बरोबर आहे. त्यामुळे कुठल्याही वातव्याधीमध्ये वापरलं तरी सुद्धा चालेल, पण याच्या आश्रयाने झालेलं जर वातव्याधी आपल्याला मिळाले असतील तर त्याच्यामध्ये याचा उपयोग ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, बरोबर आहे. आता तुम्हाला हे जर बघितलं तर तुम्ही पुढचं कन्क्लुजन काढू शकता, इथं सगळ्या गोष्टीचे वर्णन केले त्या शाखाश्रितच आहेत, कोष्ठाशी संबद्ध काहीच वर्णन केलेलं नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा की हे जे तेल आहे ते जास्त शाखेवर काम करणार आहे, ते पण आपल्याला बघणं ही गोष्ट आवश्यक आहे. आपल्याला दोषांना कुठून काढायचे किंवा कुठपर्यंत आपलं द्रव्य पोहोचलं पाहिजे हे आपल्याला बघणं ही गोष्ट आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यामुळे या बस्तीचं काम हे कोष्ठावर कमीत कमी होणार आहे आणि शाखेवर जास्तीत जास्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला जर शाखेवर काम करणं ही गोष्ट अपेक्षित असेल तर हा बस्ती प्रिफर करणं ही प्रक्रिया करायची. कोष्ठावर काम करण्यासाठी दुसरे बस्ती आहेत, बरोबर आहे. त्यामुळे आत्ता मी सांगितलं तसं संतर्पण अपतर्पण संतर्पणाकडे झुकलेला, त्याच्यानंतर शीत उष्ण अशा दोन्ही द्रव्यांचं कॉम्बिनेशन असलेलं आहे. संतर्पणातले सुद्धा काही काही द्रव्य त्यांनी उष्ण अश्वगंधासारखं द्रव्य किंवा इतर सुद्धा संतर्पण पण उष्ण द्रव्य अशी याच्यामध्ये एकत्र करणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे शीतोष्ण असं कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्यामुळे तो अत्यंतिक शीतत्वाकडे पण झुकलेला नाही आहे आणि अत्यंतिक उष्णत्वाकडे पण झुकणं ही प्रक्रिया केलेली नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्व वातविकार होतात अशी ज्यावेळी फलश्रुती असते ना त्यावेळी तुम्हाला मध्यम मार्गच पकडायला लागतो. तुम्हाला इकडचं एक्स्ट्रीम टोक पण पकडून चालत नाही, इकडचं म्हणजे संतर्पणाकडचं आणि अपतर्पणाकडचं एक्स्ट्रीम टोक पण पकडणं ही प्रक्रिया करून चालत नाही. त्यामुळे व्हॉट वी कॅन कन्क्लूड की पहिली गोष्ट धातुक्षयजन्य वातव्याधी असेल तर याचा उपयोग जास्त करावा, मार्गावरोधामध्ये याचा उपयोग फारसा होणार नाही. जास्तीत जास्त झाला तर मार्गाचा अवरोध जो आहे त्याचं क्लेदन करणं
आणि नंतर निर्वाहाने किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बस्तीने त्याला काढून टाकणं ही प्रक्रिया करेल. याच्या व्यतिरिक्त पुढचं काम हा बस्ती करणार नाही. बरोबर आहे. पण ॲज अगेन्स्ट संतर्पण ही गोष्ट चांगली करेल का? करेल. तेव्हा धातुक्षयजन्य वातव्याधी हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. शाखा हे त्याचं कार्यक्षेत्र आहे. ऑफकोर्स आता एवढी सगळी संतर्पण वापरल्यानंतर आपण तो सामावस्थेत वापरणं ही प्रक्रिया करणारच नाही आहे. म्हणजे कुठलाही बस्ती सामावस्थेत वापरायचा नाही असं नाही आहे. सामावस्थेत बस्ती वापरता येतो, फक्त कुठला वापरायचा ह्याचा विचार आपण करणं ही प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे हा निरामावस्थेतच वापरणं ही प्रक्रिया करणं, धातुक्षयजन्य वातव्याधीमध्ये वापरणं म्हणजे हा मॅक्झिमम बृहण करणं ही प्रक्रिया होणार आहे. मी संतर्पण शब्द आधी जनरल वापरला होता, आता मी मुद्दामून स्पेसिफिक शब्द वापरतोय. हा बृहण करणं ही प्रक्रिया होणार आहे. बरोबर आहे. कारण द्रव्य आत्ता तुम्ही जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ती संतर्पणापेक्षा सुद्धा बृहण करणं ही प्रक्रिया जास्त करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जास्त रक्तावर काम करेल. का? कारण जीवनीय गणाच्या द्रव्यांनी सिद्ध केलेलं आहे. नावच त्याचं सजेस्ट करतं की तो जीवनीय गण आहे, म्हणजे जीवन कर्म करतोय, जे रक्ताचं कर्म आहे. म्हणजे याचं गामित्व हे रक्ताला जास्त असणं ही प्रक्रिया होणार आहे. आणि वातव्याधीचा आणि रक्ताचा सगळ्यात जवळचा संबंध आहे. असे आश्रयाश्रयी संबंध जरी अस्थी आणि वायूचा असला तरी सुद्धा वातव्याधीतले जर तुम्ही व्याधी बघितले तर मॅक्झिमम व्याधींमध्ये रक्त, कंडरा, सिरा ही दृश्य तुम्हाला सापडतील. म्हणजे तुम्हाला चिकित्सा करताना रक्तगामी द्रव्य असणं ही गोष्ट गरजेची आहे. एक्झॅक्टली तीच गोष्ट या स्नेहानी साध्य होणं ही प्रक्रिया झालेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे जीवनीय गण वापरून त्याला रक्तगामित्व दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो सगळ्या वातव्याधींना उपयोगी पडणं ही प्रक्रिया होऊ शकेल. मुद्दा लक्षात आला. आणि याच तेलाला बिल्वतेल असं म्हणतात. चक्रपाणीने स्पष्ट केलेलं आहे की याच तेलाला व्यवहारामध्ये बिल्वतेल का म्हणतात ना. त्यांनी तिथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की दशमुळातलं एक बिल्व आहे म्हणून बिल, मग बाकीच्यांची नावं का नाही दिली? ठीक आहे, व्यवहारामध्ये नाव मला धनंजय म्हणायचं का म्हणायचं चाललंय म्हणत आलेत लोक म्हणून म्हणत. उद्या मला वाटलं नाही मला कोणीतरी शकील म्हणावं तर मी उद्या उजून शकील म्हणायला सुरुवात करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बस्ती जो केलेला आहे तो अगदी छोटा आहे पण त्याच्यामध्ये सिद्ध ते स्नेहाच्या ऐवजी वसा वापरलेली आहे. काय? अनुपानाम वसा तद्वत जीवनीयोपसाधिता. हेच सगळं प्रकरण करायचं आहे. फक्त तेलाच्या ऐवजी अनुप वसा घेणं ही प्रक्रिया करायची आहे. आणि तद्वत म्हणलेलं आहे त्यामुळे वरच्याच पद्धतीने क्वाथ करायचा, कल्क पण जीवनीय घ्यायला सांगितलेला आहे तो तसा जसा घ्यायचा. तद्वत म्हणलेला असल्यामुळे फलश्रुती पण तुम्हाला तशी तशीच वापरायची. बरोबर आहे. आता तशी तशी वापरायची म्हणजे वरची पोपट पंची करण्याचं काही आपल्याला कारण नाही आहे. बरोबर आहे. तर त्याची फलश्रुती पण परत सर्व वातविकार हा चरकाने आणि वाघबडाने वर्णन केलेलं आहे, सुश्रुताने हा वर्णन केलेलं नाही आहे. ओके. आता याच्यामध्ये मग आता आपण याचं डिफरन्सिएशन करायचं कसं? याचं डिफरन्सिएशन आपल्याला वसा कुठे कुठे वापरायची हे आपल्याला जर स्नेहाच्या अध्यायामध्ये काढून बघितलं तर संधी, अस्थि, मर्म यांच्या ठिकाणी रुजा असेल, भ्रष्ट किंवा दग्ध योनी असेल, ऊर्ध्व चतुर्गत वेदना असतील तर याचा उपयोग जास्त करावा असं स्नेहाच्या अध्यायात सांगितलेलं आहे. आता ही जर सिद्ध वसा केलेली आहे तर सर्व वातव्याधींमधले जे संधीच्या आश्रयाने आहेत, अस्थिच्या आश्रयाने आहेत, मर्माच्या आश्रयाने आहेत, योनीच्या आश्रयाने आहेत, ऊर्ध्व चतुर्गत आहेत, त्यांच्यासाठी वापरायचं असेल तर या अनुपवासाने सिद्ध केलेलं वापरा. हे सॉरी, अनुपवासा सिद्ध करून वापरणं ही प्रक्रिया करा. अदरवाईज पहिलं आहे. बरोबर आहे. हे डिफरन्सिएशन आपण करणं ही प्रक्रिया करू शकतो. परत शुक्र आणि रक्त. रक्तावर का? एक तर मगाशी आपण रक्तावर का ते बघितलं, प्लस दुसरी गोष्ट इथे ऊर्ध्व चतुर्गत प्रदेशातल्या वेदना कमी होतात. ऊर्ध्व चतुर्गत प्रदेशाची जर संप्राप्ती बघितली तर ऊर्ध्व चतुर्गत प्रदेशामध्ये जर व्याधी निर्माण करायचा असेल तर त्यांनी प्रत्येक वेळी रक्ताच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे ही संप्राप्ती आपल्याला स्पष्ट सांगते. त्यामुळे प्रत्येक वेळी रक्ताचा काही ना काहीतरी ऊर्ध्व चतुर्गत व्याधीमध्ये संबंध आहेच आहे. त्याच्यामुळे हे रक्तगामी होणं ही प्रक्रिया होणार आहे. नंबर भ्रष्ट योनी आणि दग्ध योनी म्हणजे योनीपर्यंत जाण्याची क्षमता आहे म्हणजे शुक्रापर्यंत जाण्याची ह्याची क्षमता आहे. बरोबर आहे. आधीच्या जी क्षमता ही फक्त रक्तापर्यंतच जाण्याची होती. शुक्राचा डायरेक्ट रेफरन्स आपण मी जात नाही असं म्हणत नाही बरं का, कारण त्यात द्रव्य खूप शुक्रापर्यंत जाणारे आहेत जीवनीय. पण कसं आहे माहिती का, की तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण फलश्रुतीवेला जास्त जावं. कारण सगळ्या द्रव्यांच्या संयोगातनं काय तयार होईल हे आपल्यासारख्या लोकांना समजावून घेणं फार अवघड काम आहे. त्यामुळे इथे अतर्क आहे. मुनिरेव विद्यादंत द्रव्य संयोगजम फलम. त्याच्यामुळे आपण त्याची फलश्रुती अभ्यासावी आणि त्याच्याप्रमाणे काम करावं ही गोष्ट जास्त योग्य. त्यामुळे योनीपर्यंत जातो म्हणजे शुक्रापर्यंत जाणार. इन ॲडिशन टू रक्त हा शुक्रापर्यंत जर यादी गेलेला असेल तर आपल्याला वसा वापरणं ही गोष्ट उपयोगाला येऊ शकेल. ओके. स्पष्ट आहे. त्याच्यानंतर चरकाने त्याच्या पुढे एक शताउभादी बस्ती म्हणून वर्णन केलेलं आहे. लागलं तुम्ही तो शताउभा बिल्व अम्लही
सिद्धम तैलम समीरणे. द्रव्य दोन तीनच आहेत, आम्लद्रव्य ॲड करणं ही प्रक्रिया फक्त याच्यामध्ये केलेली आहे. हा पण वाग्भटाने पण सांगितलेला आहे, सुश्रुतामध्ये हा नाही आहे. आता हा कुठं उपयोगाला येईल याची फलश्रुती पण त्यांनी वातजित एवढीच दिलेली आहे. काय दिलेली आहे? समीरणे, एवढंच दिलेलं आहे, बाकी काहीच दिलेलं नाही. वातामध्ये वापरा असं असलं की म्हणलं तर खूप मोठा स्कोप असतो, आणि म्हणलं तर काहीच गाईडलाईन मिळत नाही. बरोबर आहे. आता वरच्या बॅकग्राऊंडवर या बस्तीचं स्पेसिफिकेशन कुठे वापरायचा हे आपण करू शकतो का? करू शकतो. इथे आम्लद्रव्य ॲड केलेलं आहे, वरच्या याच्यामध्ये कुठे आम्लद्रव्य ही गोष्ट आलेली नाही. आम्लद्रव्य ही मूढ वातानुलोमन या कॅटेगरीतलं आहे. म्हणजे पहिले दोन बस्ती जे होते ते वातघ्न कार्य हे संतर्पण करून बृहण करून करणं ही प्रक्रिया करत होते. बरोबर आहे. आणि हा जो बस्ती होणार आहे तो अनुलोमन करणं ही प्रक्रिया जास्त चांगल्या पद्धतीने करणार आहे. आता विमूढवात म्हणजे काय संकल्पना आहे? विमूढ म्हणजे मूढ म्हणजे मूर्ख. बरोबर आहे. मूर्ख म्हणजे काय? ज्याला काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात. तसं ज्या वायूला काय करावं म्हणजे कुठे जावं आणि कुठे जाऊ नये दिशाहीन कॅटेगरीतला जो वायू आहे त्याला मूढ असा शब्द वापरलेला आहे. मार्गावर जन्य वाता प्रकोप हा वेगळा. तिथे अवरोध झालेला आहे त्याच्यामुळे तो प्रतिलोम होईल, तिर्यक होईल, उदावर्तासारखी संप्राप्ती होईल, दॅट इज डिफरंट. आणि जेव्हा त्यांनी आपली आपणच गती बदलणं ही प्रक्रिया केलेली आहे, अवरोधामुळे गती बदलली अशी परिस्थिती नाही आहे, आपली आपणच गती बदलणं ही प्रक्रिया केलेली आहे, अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी त्याला विमूढवा असा वात असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला मार्गावरोध फोडणं ही तुमची चिकित्सा नाही आहे, त्या वायूला सरळ मार्गावर आणणं ही तुमची चिकित्सा आहे. म्हणजे तुम्हाला चिकित्सा वातावरच करायची आहे, चिकित्सा तुम्हाला संतर्पणाचीच करायची आहे. मार्गावर ज्यावेळी असतो त्यावेळी तुम्हाला चिकित्सा ही आपतर्पणाच्या बाजूने न्यायला लागते, किंचित का होईना पण आपतर्पणाच्या बाजूने तुम्हाला न्यायला लागते. इथे तुम्हाला संतर्पणाच्याच बाजूने राहायचं आहे. फक्त आम्लरस हा मधुर रसा इतकं तर काही बृहण करणार नाही, त्यामुळे पहिले दोन बस्ती हे सणसणीत धातुक्षय भरून काढणं ही प्रक्रिया करतील. हा तिसरा बस्ती जो आहे तो सणसणीत धातुक्षय भरून काढणं ही प्रक्रिया करणार नाही, पण वाकड्या झालेल्या वायूला सरळ करणं ही प्रक्रिया करेल का? तर वाकड्या वायूला सरळ करणं ही प्रक्रिया तो याच्यामध्ये करेल. तेव्हा स्रोतरोत किंचित आहे, कारण आम्लरस सुद्धा काही प्रमाणात स्रोतरोत नाहीसा करतो का? करतो, पण किंचितच, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये तो करू शकणार नाही. त्यामुळे अशी वेळेस स्रोत शोधण्याची अपेक्षा असते आणि संतर्पण. ऑफकोर्स आम्लरस कसा आहे? संतर्पण जातीचा आहे, तेव्हा किंचित स्रोतरोध आहे तो दुरुस्त करून मला शेवटी संतर्पणच करायचं आहे अनुलोमन करून. अशी ज्यावेळी परिस्थिती असेल त्यावेळी हा वापरणं ही प्रक्रिया करायची. त्यामुळे नाही उसमें उदावर्त नाही आ सकता क्योंकि उदावर्त में फिर अवरोध हो जाता है. बराबर. तो जब अवरोध होगा तो आप सिर्फ अम्लद्रव्य का प्रयोग नहीं कर सकते, आपको उसमें कटु या लवण ऐसा कुछ चाहिए जो स्रोत शोधन करेगा. ठीक है. यात काय कोणाला अडचण आहे? त्यामुळे अनुलोमन करायचं असेल थोडासा स्रोतरोध आहे आणि तो स्रोत शोधन करून आपल्याला संतर्पणाकडे जायचं आहे अशी जर परिस्थिती असेल तर हा बस्ती वापरणे ही प्रक्रिया करायची. त्याच्यानंतर सैंधवादी बस्ती म्हणून एक दिलेलं आहे. आधीमध्ये आधी काही नाही, फक्त सैंधवच आहे. आणि हा पण आम्ही वापरलेला नाही आहे, खूप दिवसापासून माझ्या वापरायचं डोक्यात आहे पण मला अजून तो म्हणजे जमलेला नाही आहे. सैंधवेनं अग्निप्तेनं तप्तमचे अनिलनुद्घृतम, काहीच नाही आहे, फक्त सैंधव घ्यायचं, गरम करायचं, तेलात हे तेलात म्हणतो तुपात बुडवायचं आहे. असं किती वेळा करायचं आहे? जोपर्यंत तूप गरम होत नाही तोपर्यंत. म्हणजे तप्त सैंधव आणि तप्त घृत होईपर्यंत त्याच्यामध्ये बुडवणं ही प्रक्रिया करत राहायची आहे. एवढीच प्रक्रिया आहे, बाकी काहीच नाही. बरोबर आहे. किती सोपं आहे पण नाही अजून वापरलेलं नाही. याची सुद्धा फलश्रुती काय आहे? अनिलनृत. हे आपण बघताय अनिलनृत आता कुठे वापरता येईल? परत याच्यामध्ये फक्त हां परत त्याला ज्यावेळी आता परत हा योग आहे या कॅटेगरीमध्ये. सैंधव तीक्ष्ण बरोबर आहे आणि तेल पण कदाचित म्हणजे उष्ण आहे. हां सैंधवादी तेल आहे पण त्याच्यामध्ये खूप हां तर अजून खूपच सैंधवादीमध्ये खूपच पाचन जातीचे आणि अपचन अपतर्पण जातीचे द्रव्य आहेत. आता सैंधवादी जर बघितला तर हा मात्र इथे लवण ही एकच गोष्ट आलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे स्रोतशोधन हे लवण जास्त, लवण हे तीक्ष्ण गुणाचं भेदन करणार आहे. बरोबर आहे. तेव्हा जेव्हा स्रोतशोधन करून तुम्हाला संतर्पण करणं ही प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर अनुलोमन करणं ही प्रक्रिया करायची आहे असं असेल तर हा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणजे पहिले दोन हे मार्गावरोधामध्ये अजिबात उपयोगी पडणार नाहीत, नंबर तीन हा किंचित मार्गावरोधामध्ये उपयोगी पडेल पण अनुलोमन करणं ही प्रक्रिया जास्त करेल,
चौथा हा त्या प्रमाणामध्ये अधिक मार्गावर अधमध्ये काम करणं ही प्रक्रिया करेल, बरोबर आहे. पण तरीसुद्धा हा संतर्पण जातीचाच आहे. आता तुमच्या लक्षात येईल की पहिले दोन हे मधुर रसाचे केलेले आहेत, दुसरा हा आम्ल रसाकडे झुकवलेला आहे आणि तिसरा हा लवण रसाकडे झुकवलेला आहे. हे तिन्ही रसांनी आपल्याला वातकनं काम करायचं आहे, ते वेगवेगळ्या अँगलमधनं करायचं आहे, बरोबर आहे. आणि तो अँगल इथे बस्तीमधनं जेव्हा आपण सलग अभ्यास करतो ना, त्याच वेळी आपल्याला या नवीन गोष्टी डोक्यात येऊ शकतात. आपण ज्यावेळी एकच बस्ती वाचतो त्यावेळी आपल्या दुसऱ्या गोष्टी डोक्यात कधी येत नाहीत, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त तेवढ्याच बस्तीवर झालेलं आहे अशी परिस्थिती असते. मग बस्ती किंवा इतर वापरायचा योग किंवा काय, सलग वाचल्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्याला कंपॅरिझन करायला, अरे याची पण फलश्रुती जवळची आहे, याची पण फलश्रुती जवळची, मी हा कधी वापरू आणि हा कधी वापरू. ज्या अर्थी दोन वर्णन वेगळे वेगळे वर्णन केलेले आहेत त्याचा अर्थ दोघांची अवस्था ही 100% वेगळी आहे. तर आपल्याला ती अवस्था कशी आयडेंटिफाय करायची, तर सलग वाचलं की आपल्याला ती गोष्ट सुचणं ही प्रक्रिया होऊ शकते. आणि परत हे आत्ता मी सांगतोय ते काय ब्रह्मवाक्य नाही आहे, मला जेवढं सुचलं तेवढं मी सांगतोय. तुम्ही विचार करायला लागल्यानंतर अजून 4 गोष्टी तुम्हाला सुचणं ही प्रक्रिया होईल का, तुम्हाला अजून 4 गोष्टी सुचणं ही प्रक्रिया होईल. त्याच्यानंतर पुढचा जो आहे, तर इथे वातकनं कॅटेगरीतले 4 बस्ती संपले, बरोबर. त्याच्यानंतर जीवन त्याने यमक म्हणून वर्णन केलेलं आहे, हा सगळ्या लोकांनी पित्तज्ञ म्हणून वर्णन केलेलं आहे, पण त्याची फलश्रुती वातपित्तज्ञ आहे, पण सगळ्या लोकांनी तो पित्तज्ञ कॅटेगरीमध्ये त्याची गणना करणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय आलेलं आहे, जीवंतीम मदनम मेधाम श्रावणीम मधुकम बलाम शतावर्षकौज कृष्णाम काकनासाम शतावरीम स्वगुप्ताम क्षीर काकोलीम कर्कटाख्याम शटीम वचाम पिष्ट्वा तैलम घृतम क्षीरे साधयेत चतुर्गुणे. लक्षात आलं का, हे सगळं पिष्ट करायचं आहे म्हणजे त्याचा कल्क झाला, तेल घृत हे दोन्ही स्पेसिफिकेशन केलेलं नाही म्हणजे समप्रमाणात घ्यायचं आहे. पिष्ट्वा तैलम घृतम क्षीरे, क्षीरामध्ये घालायचं, इथे स्पेसिफिकेशन दिलेलं नाही आहे. त्याचा सामान्य नियम काय आहे, जेवढा स्नेह घेतलेला आहे तेवढं घृत घ्यायचं, हे सॉरी दुग्ध घ्यायचं, बरोबर आहे, तितक्याच प्रमाणामध्ये घेणं ही प्रक्रिया करायची आहे. साधेत नाही सॉरी क्षीरे चतुर्गुणे आलेले आहे, 4 पट दूध घेणं ही प्रक्रिया करायची आहे. बृहणम वातपित्तग्नम बल शुक्र अग्निवर्धनम मूत्र रेतो रजो दोषान हरे तत् अनुवासनम, एवढी त्याची फलश्रुती केलेली आहे. आता तुमच्या लक्षात येईल की याचं सणसणीत बृहणत्व किती केलेलं आहे, म्हणजे जे पहिले दोन आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त बृहण करणं ही प्रक्रिया, हा कल्प करणं ही प्रक्रिया करणार आहे. परत फलश्रुती काय, वातपित्तग्न काय, शमनम तू बृहणम बृहणम तू शमनम एव वायो पित्ता निलस, मी इथे काय केलं, सणसणीत बृहण करणं प्रक्रिया केली, वातपित्तघ्नत्व ही गोष्ट अचीव करायचा प्रयत्न केला. आता दुसरी गोष्ट, आता कंपॅरिझन ही फलश्रुती तर आपण आत्ता बघितली काय, त्याच्यामध्ये बृहण करणारा आहे, वातपित्तघ्न आहे, बल शुक्र अग्निवर्धन ही खूप महत्त्वाची आहे, बल शुक्र अग्निवर्धन, शुक्र याच्यावर बल अवलंबून आहे हे आपण समजू शकतो, पण अग्निवर्धन हे एवढं सणसणीत बृहण जातीचं द्रव्य हे कसं काय करतं, बरोबर आहे. हा एक मोठा प्रश्न आपल्यापुढे येतो, त्याचं उत्तर असं आहे की अग्नी म्हणजे काय आहे, शेवटी अग्नीला भावपदार्थांच्या गणनेमध्ये 13 स्थान नाही आहे. वातपित्त कफ रसरक्त मांसमेधा अस्थिमज्जा शुक्र आणि स्वेदमूत्र पुरुष, म्हणजे आपलं जे संपूर्ण जग आहे ते फक्त 13 पदार्थांपुरतंच मर्यादित असलेलं आहे, बरोबर आहे. अग्नी कुठे, एवढी आपण काय चिकित्सा म्हणजे अग्निचिकित्सा म्हणतो आणि त्याची इथे चर्चाच नाही आहे, असं कसं काय होईल. तर अग्नी काय, अग्नी हा वेगळा नाहीच आहे, दोष धातू मलांमधला जो काही तेजाचा अंश आहे तो सगळा एकत्र केल्यानंतर जे काय तयार होतं तो अग्नी आहे, तर मग त्याला वेगळा कन्सिडर करण्याची काय गरजच नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे आता सर्वम द्रव्यम पांचभौतिक अस्मिनार्थे असं आहे, तर दोष धातू मला सुद्धा पांचभौतिक आहेत, म्हणजे त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी प्रमाणामध्ये तेज महाभूत ही गोष्ट आहे, तर सगळं तेज महाभूत एकत्र केल्यानंतर जे काय तयार होतं तो माझा अग्नी आहे, बरोबर आहे. हे डायरेक्ट सूत्र आहे, हे मी माझ्या म्हणजे सांगत नाही आहे, बरोबर आहे. तो वेगळा कन्सिडर करण्याची काय गरज आहे, त्यामुळे जेव्हा अग्नी मंद असा होतो की माणूस अत्यंत क्षीण झालेला आहे, त्याचे धातूच क्षीण झालेले आहेत, म्हणजे त्याचे तेजाचे परमाणू पण कमी झाले की, बरोबर आहे. मग अशा वेळी त्याला हिंगोष्टक आणि हिंगू वचादे आणि अजून काहीतरी देऊन काय त्याचा उपयोग होणार आहे, त्याचा आपल्याला करायला काय पाहिजे, त्याचं आपल्याला बृहणच करायचं आहे, बरोबर आहे. तर मग त्याचं जर बृहणच करणं ही प्रक्रिया आपल्याला करायची असेल
तर मग त्याचा अग्नी वाढेल का नाही? तेज वाढलं की अग्नी वाढणार का नाही? म्हणजे मी बृहण केलं की काय करणार? बृहणामध्ये काय होतं? बृहत्वकृत. बृहत्वकृत म्हणजे काय होतं? धातू वाढतात. धातू वाढतात म्हणजे काय? त्या धातूंचे परमाणू वाढतात. बरोबर आहे. त्या धातूंचे जर परमाणू वाढणं ही प्रक्रिया होत असेल तर तेजाचे परमाणू वाढले की तेज वाढलं, पण अग्नी वाढणं ही प्रक्रिया झाली. त्यामुळे बृहद्रव्य ही अग्निवृद्धी कशी करतात? तर ती धातू वाढवणं आणि धातू वाढवल्यानंतर अग्नी वाढवणं ही प्रक्रिया करतात. सेम इथे ॲप्लिकेबल टू मुस्तादी. आपण मुस्तादी आपण सणसणीत अग्निवृद्धी करतो असं आहे. आणि त्यातली द्रव्य बघितलं ते तर सिद्ध घृत आहे. एवढी सगळी द्रव्य बघितली तर सणसणीत सगळी बृहण जातीची द्रव्य आहेत आणि तरीसुद्धा फलश्रुतीमध्ये तो अग्निवृद्धी करतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने अत्यंत क्षीण झालेल्या माणसाचा धातुक्षय भरून काढून अग्निदीपन करणं ही प्रक्रिया. इथे पाचन म्हणलेलं नाही आहे, फक्त दीपन म्हणलेलं आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने बृहणद्रव्य ही त्या काम करणं ही प्रक्रिया करते. दोषांचं शोधन झालं की तो बाहेर येणं ही प्रक्रिया होतं. ज्वरामध्ये ज्वर हा अग्निमंदचा व्याधीच नाही आहे. ज्वर हा अग्नीच्या आवरणाचा व्याधी आहे. म्हणजे त्याच्यावर आलेलं आमाचं आवरण तुम्ही नाहीसं करून टाकलं की तो प्रदीप्त होणार आहे. अग्निमंदचा व्याधी कोण? ग्रहणी. म्हणजे वात पित्त कफ हां हे लोक जे आहेत म्हणजे आर्ष ग्रहणी हे अग्निमंदचे व्याधी झाले. ज्वर हा अग्निवर आवरणार नाही. त्याच्यात किंवा ज्वराचं ज्वराचं म्हणतो अग्नीचं दीपन करणारी द्रव्य अशी त्याच्यामध्ये आलेलीच नाही आहेत. सगळी पाचन करणारीच द्रव्य आलेली आहेत. हां पाचन केलं की अग्नी प्रदीप्त होणार. म्हणजे त्याला फक्त तुम्ही अभिव्यक्तच होऊ देत नाही आहे. त्याची आडकाठी तुम्ही दुरुस्त केली की तो अभिव्यक्त होणारच आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरजच नाही आहे. बरोबर आहे. तो वेगळा चॅप्टर झाला. म्हणजे अग्निवृद्धीच्या खूप वेगवेगळ्या शेड्स हे आपल्याला काढता येतात. आणि त्या काढल्यानंतर तिमोरीमध्ये एक अग्नीच्या वेगवेगळ्या शेड्स याच्यावर एक PhD थीसिस झालेला होता. म्हणजे ॲटलिस्ट त्याचा आउटपुट माझ्या लक्षात नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला एवढ्या अवस्था असतात एवढं तरी ते वाचल्यानंतर कळू शकेल. आणि दॅट वॉज बेस्ड ऑन कोश. त्यामुळे तुम्ही ते थीसिस नाही मिळालं तर तुम्ही कोशामधनं अग्नीच्या किती वेगवेगळ्या विकृती असू शकतात. त्यामुळे इतक्या म्हणजे आपण काय अग्नी झालं की प्रत्येक वेळी हिंगोष्टकाकडे गेलं पाहिजे असं नाही आहे. हिंगोष्टकाचा रोल हा दीपन करणं हा गुलमामधला आणि वातदुष्ट अग्नी असेल तर त्याला दुरुस्त करणं एवढा लिमिटेड आहे. आपण त्याला सगळ्या ठिकाणी वापरण्याची काही गरज नाही आहे. ओके. तर बलशुक्राग्निवर्धनम मूत्र रेतो रजो दोषान हरेत्तत अनुवासनम. एवढ्या लोकांचं तो हरण करतो. आता तुमच्या लक्षात येईल तर एकाही व्याधीचं वर्णन नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे आता म्हणायचं म्हणलं तर मूत्र दोष रेतो दोष रजो दोष हे आपल्याला म्हणता येईल, पण स्पेसिफिक कुठल्या व्याधीचं नाव घेतलं आहे अशी परिस्थिती याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे हा व्याधी प्रत्यनिक या कॅटेगरीतलं काम करण्याच्या ऐवजी तो बरा झाल्यानंतर चांगलं दुरुस्त करणं म्हणजे रसायन किंवा वाजीकरण या कॅटेगरीतलं काम हा जास्त करणं ही प्रक्रिया होणार आहे. बरोबर आहे. तर व्याधी प्रत्यनिकत्व हे काम त्याचं कमी होईल. आता ही जर सगळी फलश्रुती बघितली तर तो कशा कशावर काम करेल? आता काय बल ही गोष्ट जरी सगळ्या धातूंवर अवलंबून असली तर मॅक्झिमम मांसावर अवलंबून आहे. म्हणजे याचं काम हे मांसावर जास्त होणार आहे. शुक्राचा तर डायरेक्ट संबंध त्यांनी ग्रंथातच वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. मूत्रावर काम होतं आहे. रेतस म्हणजे परत शुक्रावर काम होणं ही प्रक्रिया होते आहे. आणि रजावर काम होतं आहे. म्हणजे गामित्व ही गोष्टसुद्धा आपल्याला स्पष्ट करून देणं ही प्रक्रिया झालेली आहे. तत्तत् गामी दोष असतील तर आपल्याला तिथपर्यंत जाणारं द्रव्य पाहिजे आहे. बरोबर आहे. म्हणजे माझे दोष मांसामध्ये गेलेले आहेत आणि मी वमनासाठी किंवा विरेचनासाठी किंवा बस्तीसाठी जे द्रव्य वापरलेलं आहे त्याचं कामित्व फक्त रसापर्यंतच आहे, तर माझं काम होईल का? होईल, पण ते खूप दीर्घकाळापर्यंत काम केल्यानंतर होईल. माझ्याकडे असं द्रव्य पाहिजे की जे डायरेक्ट मांसापर्यंत जाईल आणि तिथल्या दोषांना बाहेर घेऊन येणं ही प्रक्रिया जाईल. बरोबर आहे. रसकामी द्रव्य असेल हे रसकामी दोष असतील तर द्रव्य वेगळं वापरलं पाहिजे. मांसकामी द्रव्य असे दोष असतील तर द्रव्य वेगळं वापरणं ही प्रक्रिया केली पाहिजे. तसं या ठिकाणी जर दोष असतील तर आपल्याला याच पद्धतीनं जर ट्रीट केलं तर लवकर बरं वाटणं ही प्रक्रिया होईल. कारण चोराची पावलं नेहमी चोराला ठाऊक असतात. बरोबर आहे. पोलिसांचे खबरे कोण असतात? पोलिसांचे खबरे चोरच असतात, कारण त्यांना बाकीचे चोर कुठनं काय करतात हे माहिती असतं. बरोबर आहे. तसं आपल्याला ही गोष्ट हा ट्रॅक वापरणं ही गोष्ट आवश्यक आहे. त्यामुळे हात कुठे वापरता येईल? आपत्यप्राप्तीसाठी शोधनकर्म करायला आपल्याकडे आता सध्या भरपूर लोक येतात.
बरोबर आहे. त्यांची शोधनं झाल्यानंतर जेव्हा त्यांना लास्ट बस्ती द्यायचं आहे आपल्याला, बरोबर, त्याच्यासाठी हा चांगला उपयोग येईल का, जाईल. पुत्रियम च्या अनुवासन हा शब्द चरकामध्ये नाही आहे, पण हा वाघबडाने ॲड केलेला शब्द आहे, पुत्रियमच्या अनुवासन. त्यामुळे अनपत्यतेमध्ये वापरता येईल का, अनपत्यमध्ये वापरता येईल. आणि नंबर दोनची गोष्ट, ज्यांना काही नाही आहे पण तरीसुद्धा शोधनासाठी आपल्याकडे येतात, त्यांचं शोधन झाल्यानंतर जो शेवटचा बृहण अपत्यप्राप्तीसाठीचा म्हणून जो काय आपण बस्तिक्रम करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला हे द्रव्य वापरता येईल का, हे द्रव्य खूप चांगल्या पद्धतीने वापरता येईल, बरोबर आहे. आता एक गोष्ट सुश्रुतामध्ये स्पेशल आलेली आहे, ती फक्त आपण बघूया. गुल्म आनाह हरम परम, म्हणजे चरक आणि वाघबटाने एकाही व्याधीचं नाव घेतलं नाही आणि यांनी मात्र गुल्म आणि आनाह या दोन लोकांची नावं घेतली. मग काय होईल, गुल्म हा अपतर्पणोत्थ व्याधी आहे. आपण बहुसंख्य वेळा त्याला अपतर्पण 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 ही चिकित्सा करणं ही प्रक्रिया करतो, ही आपण सगळ्यात मोठी चूक करतो. पहिल्यांदा धातुक्षयजन्य वातप्रकोप होणं ही प्रक्रिया होते आणि तो झाल्यानंतर तो दोषांना ग्रथित करणं आणि गुल्म निर्माण करणं ही प्रक्रिया करतो आणि त्याच्यानंतरची लक्षणं ही अवरोधाची निर्माण होतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही गुल्माची जर सगळी चिकित्सा बघितली तर गुल्माची एन्टायर चिकित्सा ही संतर्पणाकडे झुकलेली आहे, स्नेहप्रधान चिकित्सा आहे. आणि भेदन ही प्रक्रिया कुठे आलेली आहे, ही कफज गुल्मामध्ये आलेली आहे. बाकीच्या सगळ्या प्रकारांमध्ये आणि सगळ्या कफज गुल्मामध्ये सुद्धा तुम्ही पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, स्नेहनच करा. कशासाठी, जर तुम्ही अपतर्पण ही पहिल्यांदाच पॉलिसी ठेवली आणि अपतर्पण जातीचे वापरायला द्रव्य वापरायला सुरुवात केली, कदाचित तो गुल्म फुटेल, पण त्याच्याबरोबरीने ती संप्राप्ती वाढवायला तुम्ही मदत करणं ही प्रक्रिया कराल, बरोबर आहे. म्हणजे माझी चिकित्सा अशुद्ध होईल असं जर व्हायचं नसेल तर मला काय केलं पाहिजे, मला संतर्पणापासून सुरुवात केली पाहिजे. पण माझं संतर्पण असं असलं पाहिजे की ते गुल्माला त्रास देणार नाही, बरोबर आहे. आता हे त्या कॅटेगरीतलं नाही आहे, बरोबर. तर मग गुल्म फुटलेला आहे किंवा गुल्म हा केवळ वाताचाच आहे, त्यामुळे एकांतिक संतर्पणाकडे जाऊन चालणार आहे, अशी परिस्थिती असेल तर आपल्याला गुल्म ही गुल्मामध्ये हे वापरणं ही प्रक्रिया करता येईल का, तर नक्की करता येईल. आनाह, आनाह सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. आनाह ही गुल्मातली एक छोटी अवस्था आहे, बरोबर आहे. आणि पुढची एक गोष्ट तिने दिलेली आहे, नसते पाण्याच्या संयुक्तम ऊर्ध्वजत्रु गदापहन, जे ही या दोघांनी वर्णन न केलेली, म्हणजे याचं गामित्व हे ऊर्ध्वजत्रुगत प्रदेशात आहे. फक्त बस्ती देण्याच्याऐवजी काय करायचं, नस्य आणि पान करणं ही प्रक्रिया करायची. परत कम्पॅरेटिव्ह अभ्यास केल्यानंतर ह्या छोट्या छोट्या शेड आपल्याला किती चांगल्या पद्धतीने लक्षात येतात ते बघा. लक्षात येतं ना, इंटरेस्टिंग वाटतं का, बोअर होते. हां, नाही तुम्ही सांगा बोअर झालं तर आपल्याला काय थांबू लागेल. ओके, तर कुठे कुठे वापरायचा, वातपित्तघ्न मांस शुक्र रज एकांतिक गृहण करायचं आहे, अजिबात काही अपतर्पणाशी संबंध नाही, अग्नी वाढवायचं आहे. धातुक्षयजन्य निरामावस्थाच पाहिजे, सामावस्थेचा लवलेशसुद्धा इथे आपल्याला नको आहे, चुकून वापरला तर सगळं गणित चुकणार आहे. ओके, आणि अपत्यप्राप्तीपूर्व शोधन झाल्यानंतर जो काही बस्ती द्यायचा तो किंवा अनपत्यतेसाठी, ही त्याची स्पेसिफिक आपल्याला अवस्था डिझाईन करणं ही प्रक्रिया करता येईल. ओके, काय अडचण नाही. नाही 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 नाही, रजोदोष हा त्याच्या फलश्रुतीमध्ये बाकी लोकांनी रजोदोष हा घेतलेला आहे आणि सुश्रुतांनी त्या फलश्रुतीमध्ये रज काढून टाकलेला आहे. म्हणजे आता त्याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे आपण, की एक माणूस त्यातनं रज काढून टाकतो, तच्च अनुवासने देयम शुक्राग्नी बलवर्धन, ही सुश्रुताची फलश्रुती आहे. त्यामुळे शुक्र आहेच आहे, रज म्हणतोय मी, रज रज या दोघांनी रजोदोष असं स्पेसिफाय केलं आहे. आता चरकाने मूत्रदोष काढलेला आहे पण वाघबडाने मूत्रदोष काढून टाकलेला आहे. आता मूत्र हे काढून का टाकलं आणि तो चरकाचा शब्द काढतोय, म्हणजे त्यांनी काहीतरी त्याचा विचार नक्की केलेला असेल. बाकी शब्द तसे या तसे ठेवतोय आणि एकच शब्द फक्त तो काढून टाकतोय. आणि चरकाने पुत्रीय शब्द वापरलेलाच नाही आहे, म्हणजे चरकाला तो पुत्रियत्वापर्यंत जात नाही असं म्हणायचं आहे का. पण तो एक वादाचा विषय आहे, कारण चरकाचा एक पाठभेद आहे, त्याच्यामध्ये पुत्रियम असा शब्द आलेला आहे. त्यामुळे आपण गृहित धरून चालू की वाघबटासमोर असलेला तो पाठ कदाचित असेल. त्यामुळे सुश्रुताच्या मते सुद्धा तो शुक्रावर जातोय का, जातोय. म्हणजे तच्च्या अनुवासने देयम शुक्राग्नी बलवर्धनम गृहणम वातपित्तघ्नम गुल्म आनाह हरम परम नस्ये पानेच संयुक्तम ऊर्ध्वजत्रु गदापहम, म्हणजे त्यांनी रज फक्त काढून टाकलेलं आहे, शुक्र तसंच ठेवणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्याच्यानंतर चरकाने एक चंदनादी तेल म्हणून वर्णन केलेलं आहे,
लाभतः चंदनाद्येश्च पिष्टैः क्षीरचतुर्गुणं तैलपादं घृतं सिद्धं. हा परत तैल म्हणलेला असला तरी यमक आहे. फक्त तैलपादं घृतं म्हणजे काय? आपण नेहमीच 50-50 त्याचं तैलपाद म्हणजे एक चतुर्थांश तैल आणि तीन भाग म्हणजे तीन चतुर्थांश घृत येणं ही प्रक्रिया होणार आहे. त्याच्यानंतर काय? चतुर्गुणं क्षीरम. क्षीर किती घ्यायचं आहे? चारपट घ्यायचं आहे. बरोबर आहे. अहो हे चारपट पुढे काय काय ठिकाणी आठपट वगैरे सुद्धा आलेलं आहे. बरोबर आहे. इतक्या प्रमाणामध्ये दूध वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. लाभदा हा चंदनाद्येश्च. लाभदा चंदनाद्य चंदनादी तैल म्हणून ज्वरामध्ये आलेलं आहे. शीतज्वर आणि दाहज्वर असे दोन ज्वराचे प्रकार चिकित्सास्थानामध्ये सांगितलेले आहेत. आणि शीतज्वराची चिकित्सा करण्यासाठी उष्णद्रव्यांनी सिद्ध केलेलं तेल वापरलेलं आहे. आणि उष्ण दाह ज्वरासाठी शीतद्रव्यांनी सिद्ध केलेलं तैल वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. बरोबर आहे. हे चंदनाद्येने म्हणजे त्या द्रव्यामध्ये आणि ते जर सगळं बघितलं तर भारंभार म्हणजे आता कुठलं शीतज्ञ पित्तज्ञ आणि शीतवीर्याचं द्रव्यच उरलेलं नाही आहे असं वाटावं इतकी द्रव्य त्याच्यामध्ये घातलेली आहे. तर त्याने म्हटलं की तीच द्रव्य इकडे घ्या. लाभता आम्हाला माहिती सगळी मिळणार नाही. त्यामुळे त्यातली जेवढी तुम्हाला मिळतील जेवढी तुम्हाला मिळतील तेवढी घ्या आणि त्यांनी हे तेल आणि घृत सिद्ध करा आणि याचा वापर करणं ही प्रक्रिया करा. आणि आता हे कुठे वापरायचं? पहिली गोष्ट त्यांनी फलश्रुती काय दिलेली आहे? पित्तज्ञ एवढीच दिलेली आहे, बाकी काहीच दिलेलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे सामान्य पित्तज्ञ ही गोष्ट वापरायची. दुसरी गोष्ट आपण काय वापरू शकतो? हा आला आहे कुठे पाठ? हा दाह ज्वरामध्ये आलेला आहे. दाह हे उष्णगुणाशी संबद्ध आहे. त्यामुळे पित्त हे मॅक्झिमम जर उष्णगुणानेच वाढलेलं आहे अशी जर परिस्थिती असेल तर हे आपण वापरणं ही प्रक्रिया करू शकतो. त्यामुळे उष्णगुण प्रधान संप्राप्ती आहे आणि दाह गुण प्रधान आहे. दाह हे लक्षण आहे अशी जर परिस्थिती असेल तर हा वापरणं ही प्रक्रिया आपण करू शकतो का? करू शकतो. हे फार संतर्पण करणार नाही. घृत वगैरे आहे त्यामुळे संतर्पण करेल का? करेल. पण त्यातली द्रव्य ही बहुतांश सगळी तिक्त रसाची आहेत. बरोबर आहे. मधुर रसाची द्रव्य पित्तज्ञ ही चरकाने त्याच्यामध्ये काउंट केलेली नाही आहेत कारण तो ज्वरामध्ये वापरतोय तो. बरोबर आहे. त्यामुळे मॅक्झिमम द्रव्य ही तिक्त रसाची आहेत तिथे. ठीक आहे. जायचं पुढे. त्याच्यानंतर पुढे आता इथे पित्तज्ञ दोनच आली, जीवंत्यादी आणि चंदनादी. त्याच्यापुढे कफग्न सैंधवादी. मगाशी उल्लेख केला होता ते सैंधवम मदवम मदनम कुष्ठम शतावाम निचुलम वचाम रिवेरम मधुकम बार्गी देवदारू सकटफलम नागरम पुष्करम मेधाम चविकाम चित्रकम षटीम विडंगातिविशेषामाम हरेणुम नीलिनीम स्थिराम बिल्वाजमोदे कृष्णांच दंतीम रासनांच पेशेत साध्यम एरंडजम तैलम तैलम वा कफरोगनुद. म्हणजे यात बाकी काही घेतलेलं नाही, फक्त कल्कद्रव्य, त्याच्यानंतर तेल किंवा एरंड तेल या दोन्हीपैकी काहीतरी एक घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं? पाणी घालायचं. बाकी काही करायचं नाही आहे. बाकी इतर काही ॲड करणं ही प्रक्रिया केलेली नाही आहे. इतर कोणी काही हां आहे सुश्रुताने त्याच्यात बदल केलेला आहे. कफरोगनुत आणि ब्रध्न उदावर्त गुल्म अर्श प्लीह मेह आढ्य मारुतान आमाह अश्मरीम चैव हन्यात्त अनुवासनात. मग आता ह्यातले सगळे जर व्याधी बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे बहुतेक सगळे लोक जे आहेत ते स्रोतरोगजन्य आहेत. बरोबर आहे. ते कफ किंवा आम यांनी अवरोध केलेला आहे अशी जर परिस्थिती असेल किंवा इतर कुठल्या तरी मूर्त भावाने अवरोध केलेला आहे अशी परिस्थिती मेध मेधावृतवाद आढ्यवाद आलेला आहे त्यामुळे मेधावृतवाद. हे कफ आम आणि मेध ह्या लोकांनी जर अवरुद्ध झालेला वाद असेल तर याचा उपयोग करणं ही प्रक्रिया आपल्याला जास्त चांगली करते. म्हणजे ही अवरोध प्रधान अवस्था असली तरी सुद्धा एकांतिक आता आपतर्पणाकडे जायचं नाही आहे. बरोबर आहे. कारण संप्राप्ती वाताची आहे म्हणून सिद्ध तैल आहे. म्हणजे त्यातली द्रव्य ही स्रोत्रोत फोडायचं काम करेल आणि ते तेल ते वातशमनाचं काम करेल. बरोबर आहे. म्हणजे संतर्पण अपतर्पणाचा परत बॅलन्स करणं ही प्रक्रिया केलेली आहे. बरोबर आहे. चिकित्सा करताना ही गोष्ट आपल्याला सारखीच लक्षात ठेवायला लागते. प्रत्येक वेळी एका बाजूला जाणं ही प्रक्रिया करायची नाही. आपल्याला जितकं मधल्या ट्रॅकवरून जाता येईल उजव्या ट्रॅकवरून कधी काय कधी जायचं ओव्हरटेक करायचं असेल तर डावीच्या ट्रॅकवर जे मोठे लोक आहेत आपण तिकडे जायचं नाही तर आपण आपल्या मधल्या ट्रॅकवरून जाणं ही गोष्ट कधी चांगली. बरोबर आहे. वाघबाळाने स्पष्ट सांगितलेलं आहे कुठे दिनचर्येमध्ये शहाण्या माणसाने प्रत्येक गोष्टीमध्ये मध्यम मार्ग अवलंबावा. फार एकांतिक आपतर्पणाच्या बाजूला एकांतिक संतर्पणाच्या बाजूला जाण्यापेक्षा आपली बुद्धी फार जास्त नाही ना आपला मध्यम मार्गाने चालायचा प्रयत्न करा. ओके. आता सुश्रुताने मात्र हे विडंगोदिच्छादी तैल म्हणून सांगितलेलं आहे. बाकी सगळं सेम आहे. फक्त ती द्रवद्रव्य जे आहेत ते मुष्ककारी गणद्रव्य घ्यायची त्याचा क्वाथ करायचा आणि द्रवद्रव्य म्हणून हे वापरायचं.
म्हणजे याचं तीक्ष्णत्व हे कितीतरी प्रमाणामध्ये जास्त होणं ही प्रक्रिया होणार आहे. बरोबर आहे. वाघबटाचं आणि चरकामध्ये द्रवद्रव्य फक्त पाणीच घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तीक्ष्णत्व आणणं ही प्रक्रिया फक्त कल्कद्रव्यच करणार आहे, बाकी कोणी करणार नाही आहे. आणि इथे कल्कद्रव्यांच्या बरोबर मुष्ककारी गण बघितलं तर त्यातली सगळी द्रव्य उष्णच आहेत. बरोबर आहे. त्यामुळे हा सणसणीत अपतर्पण करणारा पण अपतर्पणाचा अतियोग न होऊ देणारा, कारण एरंड तेल किंवा तेल वापरलेलं आहे. बरोबर आहे. असा योग तयार होणं ही प्रक्रिया होईल. काय काय वापरलेलं आहे आत्ता? कफरोग, उदावर्त, ब्रह्म, गुल्म, अर्श, प्लीह, मेह, आढ्यवात, अनाह, अश्मळी, तावरुद्धवात. बरोबर आहे. वाघबडाने तीच फलश्रुती तशी तशी कॅरी फॉरवर्ड करणं ही प्रक्रिया केली जाते. शुरुवाती मात्र एक गोष्ट वापरत तयार होणार नाही. आढ्यवात्र वापरत तर माझ्या का मेघसा उद्धवात माझ्या वादाचा प्रश्न आपण सोडून देऊ. बरोबर आहे. काही लोक त्याला तो वातरकता असं पण म्हणतात, तर आपण वादात शिरायचं नाही, आपल्याला पुढे जायचं, आपल्याला प्रॅक्टिस करायची. गटपटाची चर्चा करत बसण्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे, आपल्याला मार्ग काढून पुढे जाण्याची प्रक्रिया करायची. आढ्यवात. बरोबर 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 दिलेली आहे. पण तरी आज म्हणजे आता सगळीकडे वाद चाललेलाच असतो. आता सुश्रुतांनी वातरक्त त्यात ॲड केलेलं आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या दोघांनीही वातरक्त त्याच्यामध्ये घातलेला नाही आहे. सुश्रुतांनी स्ट्रेट वे वातरक्ताचं नाव घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी तीक्ष्णत्व वाढवूनसुद्धा वातरक्त ॲड करणं ही प्रक्रिया केलेली आहे. आणि फलश्रुतीमध्ये मात्र तो काय म्हणतो आहे, हा कफभूयिष्ठ वातासाठीचा बसतो आहे. कफभूयिष्ठ कफ अधिक वात असं असेल. मग आता कुठे कुठे वापरायचं? पहिलं आत्ता आपण बोलताना बऱ्याच गोष्टी आहेत, कफग्न बसते आहे स्पष्ट झालेलं आहे. कफावृत्त किंवा मेधावृत्त वाहतो अशी जर परिस्थिती असेल, किंवा आवरवृत्त अशी जर परिस्थिती असेल तर हे वापरता येईल. परत कफभूयिष्ठ म्हणजे आवरण झालेलं नाही आहे पण कॉम्बिनेशन झालेलं आहे असं असेल, आणि कफ भरपूर आहे तर याचा उपयोग होईल का? होईल. म्हणजे संप्राप्तीची सुरुवात धातुक्षयने वातप्रकोपाने झालेली आहे, त्याच्यानंतर अवरोध झालेला आहे, आणि त्याच्यानंतर अधिक वातप्रकोप झालेला आहे. अशी ज्यावेळी अवस्था असते त्यावेळी आपल्याला तो अवरोध फोडणं हे पहिलं टार्गेट असतं, पण ॲट द सेम टाईम वातप्रकोप होणं याची चिंता करावी लागते. अशा अवस्थेमध्ये वापरण्याचं हे तेल आहे. बरोबर आहे. म्हणजे गुलमामध्ये अवरोध फोडला आणि वातप्रकोप नाही होऊ दिला इथपर्यंत हे तेल वापरायचं. आता अवरोध फुटला, आता मला संतर्पणा करायचं, मग वरची कुठली तरी वापरा. मुद्दा लक्षात आला मला काय म्हणायचं ते? अवरोध फोडायचा पण वातप्रकोप होऊ द्यायचा नाही, अशी अवस्था ज्यावेळी आपल्याला पाहिजे असेल त्यावेळी हे वापरणे ही प्रक्रिया करायची. साम निराम कुठल्याही अवस्थेत वापरलं तर चालेल का? चालेल. बरोबर आहे. एवढी उष्ण द्रव्य असताना घाबरायचं काही कारण नाही. ओके. आता हे जर सगळं बघितलं तुम्ही तर एखाद दुसराच व्याधी असा आहे की जो कोष्ठाच्या बाहेरचा आहे. बाकी मॅक्झिमम अवस्था ज्या यातल्या वर्णन केलेल्या आहेत त्या कोष्ठाशी संबद्ध वर्णन केलेल्या आहेत, त्यामुळे प्रॉबॅबिलिटी अशी आहे की याचं गामित्व हे जास्त कोष्ठाकडे आहे, शाखेकडं त्याचं गामित्व हे त्या मानाने कमी आहे. तेव्हा संप्राप्ती जर कोष्ठापुरती मर्यादित असेल तर याचा वापर जास्तीत जास्त करायचा, शाखेतलं काढायसाठी हे काही प्रमाणामध्ये उपयोगी पडेल, अदरवाईज दुसरं कुठलं तरी सिलेक्ट करणं ही प्रक्रिया करायची. बरोबर आहे. आणि धातूंच्या दृष्टीने विचार केला तर रक्त आणि मेध, रक्ताचा उल्लेख आलेला आहे, मेधाचा उल्लेख आलेला आहे, जर शाखेवर काम करायचंच झालं तर या दोन धातूंमध्ये अवरोध आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्थूल रुग्णाला स्थावल्यामध्ये हे वापरता येईल का? वापरता येईल का? मला तिथे वातकनच चिकित्सा करायची आहे, स्रोत्रोत फोडणं आणि वातकणं असंच मला कॉम्बिनेशन पाहिजे. उलट आम्ही जे काही एकांतिकतेचा अपतर्पण करायचा प्रयत्न करतो ते चुकीचं असतं. बरोबर आहे. तेल पिल्यानंतर स्थौल्य दुरुस्त कसं होतं ते एकीकडे वातशमन होतं आहे, प्लस उष्णगुणामुळे त्याचा मेध द्रवगुण द्रव होणं आणि स्रोत्रोत फुटणं ही प्रक्रिया होते. बरोबर आहे. तेव्हा अशी द्रव्य मी कॉलेजला असताना एक सेमिनार झाला होता, त्यावेळी उत्तरेतले कोणीतरी वैद्य आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितलं तर स्थौल्य चिकित्सा फक्त भूतचं करते. त्यावेळी त्यांना वाचलेले नव्हते, आता वाचले असं म्हणत नाही, पण त्यावेळेपेक्षा आत्ता नक्कीच जास्त वाचलं. अशी चक्र झाली आम्हाला पहिल्यांदा, स्थौल्य की चिकित्सा सिद्ध घृतसे करते. अरे कळायच्या आधीच तो बॉम्ब पडलेला होता आम्हाला, नंतर मग आम्हाला कळालं की त्या ते काय म्हणणं ही प्रक्रिया होते. बरोबर. त्यामुळे या मुद्द्यापर्यंत आपण जाणं ही गोष्ट आवश्यक आहे. त्याचं पुढे हो
काहीच वापरतो नाही. ते संघ शब्द इथे नाही, पुढे कोणाकडे इथे नाही, इथे अश्मरेमध्ये वापरणं ही प्रक्रिया. नाही हा पुष्कळ वेळा वापरतो मी. आत्ताच्यातले दशमूल तर पुष्कळ वेळा वापरलंय, अनुभव असं वापरलेलं नाही, शतावा वापरलंय, सैंधवादी घृत वापरलेलं नाही, जीवन त्यादी तर य वेळा वापरलेला आहे. हा सैंधवादी एरंड स्नेह हा पण म्हणजे हा मी दोन्ही पद्धतीने मॅक्झिमम वेळा एरंड तेलाने वापरतो. कारण एरंड तेलाने कसं होतं की त्याचं कोष्ठापुरतं मर्यादित राहणं ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीनं अचीव होते. अनुलोपन ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने वा दिलेला आहे, म्हणजे वरच्याला वा दिलेला आहे, म्हणजे सैंधवादी तेलाला हे सबस्टिट्यूट असलेलं तेल आहे. काय करायचंय, मदन घ्यायचं आहे आणि अम्लद्रव्यांनी सिद्ध करायचंय किंवा बिल्वाद्यांनी गणित आहे. बिल्वादी गण म्हणजे कोण, दशमोल, बरोबर आहे, यांनी सिद्ध करणं ही प्रक्रिया करायची आहे. म्हणजे याची फलश्रुती पण सगळी कशी झाली, वरचीच फलश्रुती झाली, बाकी काहीच वेगळं करणं ही प्रक्रिया. कफाचं शोधन, वाताचे अनुलोमन फार अपतर्पण नको. जे सैंधवादीमध्ये आपण बघितलं ते तसंच्या तसं याला कॅरी फॉरवर्ड ही प्रक्रिया करायची. आता जास्तीत जास्त यांनी काय होईल आणि पुढचा लगेच प्रश्न विचारला या दोन्हीमध्ये डिफरन्सिएशन कसं करायचं, कारण यात अवघड काहीच नाही, दोन्ही तेलं सोपी आहेत, बरोबर आहे, आणि दुसरं तर अजून सोपं आहे, बरोबर आहे. पण बाकीची जर द्रव्य बघितली तर असं म्हणायला थोडा स्कोप आहे की मदन तेलाचं वीर्य हे थोडं कमी असण्याची शक्यता जास्त आहे आणि सैंधवादी तेलाचं वीर्य हे त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुमची संप्राप्ती किती बलवान आहे त्याच्यावर तुम्ही ठरवा. तुमचा जो असा निर्णय झाला की याची संप्राप्ती काही फार बलवान नाही आहे, फक्त मदन तेलाने काम होईल, इट्स ओके, मदन तेल वापरा. तर सैन्यवादी तेल ही गोष्ट आहेच आहे आणि कधी कधी कसं तयार नाही आहे, इट्स ओके, सैन्यवादी तेल घ्या. संप्राप्ती कमी बलवान आहे ना, त्याला डायल्यूट करायला दुसरं कुठलं तरी सौम्य कॅटेगरीतलं तेल त्याच्याबरोबर मिसळणं ही प्रक्रिया करा. सोपं काम होणं ही प्रक्रिया होते. जायचं पुढे. तैलम कफहर ही वापी कफग्नम कल्पयेत भिषक. एक कफहर तेल जे आहे त्यांनी बाकी काही सांगितलेलं नाही आहे. काय कफग्न तुम्हाला जेवढी द्रव्य हे आपल्याला फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्या अर्थानं, स्पेसिफिक फलश्रुती दिलेली नाही आहे पण कफग्न द्रव्य वापरा सांगितलं. मग किती सोपं काम आहे, मी संप्राप्ती बघितल्यानंतर मी जे द्रव्य सिलेक्ट करेन त्या द्रव्याने तेल सिद्ध करायचं आणि वापरणं ही प्रक्रिया करायची. म्हणजे याची एन नंबर ऑफ तेलं होऊ शकतात. जेवढा तुमचा कफग्न गण तुम्ही वाढवाल तेवढी तुमची तेलं तयार होणं ही प्रक्रिया होऊ शकते, बरोबर आहे. त्यामुळे हे तेल म्हणलं तर वापरलंय का, म्हणलं तर वापरलंय, हा त्रिफळ असतं याकडे, म्हणलं तर सगळ्या कफग्न गण एकत्र करून वापरलंय का, वापरलं नाही, पण इंडिव्हिज्युअल लेवलवर हे कितीतरी प्रमाणामध्ये वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे का, तर केलेली आहे. त्यामुळे सामान्य कफाची अपेक्षा याचं स्पेसिफिकेशन करता येणार नाही. ज्या द्रव्याने तुम्ही सिद्ध कराल त्या द्रव्याचे गुण बघायचे आणि वापरणं ही प्रक्रिया करायची. विडंगादी तैल असं पुढचं आलेलं आहे. मी विचार केला होता की प्रत्येक तेलाचे एक दोन तीन पेशंट तर नक्की सापडले असते, पण नंतर असं लक्षात आलं की हे मटेरियल जेवढं झालं की आता केसेस घालायला मला काही स्कोप नाही. आज आपलं सगळे बस्ती पण होणार नाहीत मला माहिती आहे, तेव्हा मी शेवटी येताना ठरवून आलो की 2 तासात जेवढं होईल तेवढं संपवायचं, मग पुढचं पुन्हा कधीतरी आपण बघूया. तसं आपण ते सगळे मी केसेस पण पुढचं पुन्हा करूया, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यावेळी मग केसेस पण मी बोलू शकेन की बाबा या पेशंटला मी हा स्पेसिफिक वापरला. आणि डेफिनेटली जेवढे वापरलेत त्याचे पेशंट आहेत का तर आहेत, म्हणजे फक्त ते मला शोधायला लागतील, म्हणजे याला हा वापरला याला हा वापरला. त्यामुळे आज मी ते शोधून आणलं नाहीये, नाहीतर ते वापरता येईल का. त्यानंतर विडंग एरंडादी तेल म्हणून चरकाने वर्णन केलेलं आहे, बाकी कोणी ते वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली नाही आहे. विडंग एरंड रजनी पटोल त्रिफलामृता जाती प्रवाल निर्गुंडी दशमूल आखुपरिणिका निंब पाठा सहचर शंपाक करवीरका येषां क्वाथेन विपचेत तैलम एभिश्च कल्कितैः फ. यांचा क्वाथ घ्यायचा आहे, वरच्यांचा क्वाथ घ्यायचा आहे. क्वाथेन विपचेत तैलम एभिश्च कल्कितैः, पुढची द्रव्य ही सगळी कल्क म्हणून घ्यायची आहेत. फल बिल्व त्रिवृत्कृष्णा रासना भूनिंब दारुभिः सप्तपर्ण वचा उशिर दारवी कुष्ठकलिंगकैः लता गौरी शताव्वाग्नी शटी चोरक पौष्करैः तत्. खूप महत्त्वाची फलश्रुती आहे. कुष्ठानी क्रिमिन मेहान अर्शांसी ग्रहणी गदम क्लिबताम विषमाग्नित्वम मलम दोषत्रयम तथा प्रयुक्तम प्रणुदति आशु पान अभ्यंग अनुवासनैः. आता हे खूप आहे. ज्यांच्यासाठी आपण प्रायः बस्ती वापरणं ही प्रक्रिया करत नाही
असे व्याधी हे याच्या फलश्रुतीमध्ये आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कुष्ठ, मेह, कृमीसाठी आपण काही प्रमाणामध्ये वापरतो, पण मेह आणि कुष्ठाची जर तुम्ही चिकित्सा काढून बघितली तर चिकित्सास्थानामध्ये एकही बस्ती आलेली नाही आहे. बरोबर आहे. इकडे कल्पस्थानामध्ये काही द्रव्यांमध्ये तुम्हाला कुष्ठ फलश्रुतीत दिसतोय, पण तुम्ही बाकीच्या सगळ्या व्याधींमध्ये बघितलं तर कुठे ना कुठेतरी बस्तीचा काहीतरी उल्लेख आलाय, पण कुष्ठाच्या संपूर्ण चिकित्सेमध्ये बस्तीचा उल्लेखच आलेला नाहीये. बस्ती द्यावा असं एवढंच एवढंच फक्त आलेलं आहे, पण योग असंच कुठे आलेलं नाही. हा रेफरन्स आहे. बरोबर आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे जो आपण आणि व्यवहारात सुद्धा आज आपण कुष्ठासाठी बस्ती असं फार बघायला मिळत नाही. बरोबर आहे. पण याच्या फलश्रुतीमध्ये कुष्ठ, कृमी, मेह, अर्श, ग्रहणी, क्लिबता, विषमाग्मित्व, विश्वाग्मित्व आणि त्रिदोष आणि मल यांचं शोधन करणं ही प्रक्रिया. म्हणजे आता हे कुठे करेल? हे क्लेदप्रधान किंवा द्रवप्रधान संप्राप्ती आहे आणि संनिपात आहे, याच्यामध्ये याचा उपयोग होणं ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने होईल. बरोबर आहे. कारण कुष्ठ, कृमी, मेह, अर्श हे सगळे क्लेदप्रधान असलेले, संचय भरपूर प्रमाणामध्ये असलेले आणि द्रवगुणाचा रोल काही ना काहीतरी संप्राप्तीमध्ये भरपूर आहे असे असलेले व्याधी आहेत. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये उपयोगी पडेल असा हा आहे. कारण सगळी द्रव्य जर बघितली तर क्लेदग्न कॅटेगरीतली द्रव्य आहेत. बरोबर आहे. आता हे सगळे जर व्याधी बघितले तर मेद, शुक्र, रक्त याच्याशी संबद्ध आहेत. म्हणजे याचं गामित्व परत या तिघांपर्यंत जाणं ही प्रक्रिया आहे. व्याधी बघून आपल्याला कसं माहितं का, त्याचं जर आपल्याला दोषदृश्यत्व काढायचं आहे तर सर्व एक चार्ट करायचा, सगळे व्याधी लिहून काढायचे, त्याच्या फलश्रुतीतले, त्याच्या संप्राप्तीतले दोष लिहून काढायचे, त्याच्या संप्राप्तीतले दुष्य लिहून काढायचे, आणि त्याचा कॉमन फॅक्टर काढला की आपल्याला ते कुठे जाणार आहे हे पटकन कळणं ही प्रक्रिया होते. आणि एकदा ती विचार करायची सवय लागली की प्रत्येक वेळी चार्ट करायला लागत नाही, बॅक ऑफ द माइंड तुमची ती गोष्ट तयार होत राहते आणि फटाफट तुम्ही पुढे जाणं ही प्रक्रिया करू शकता. पण पहिल्यांदा मी असे चार्ट करून ठेवलेले आहेत माझ्याकडे का रे या द्रव्याला हे असं असं असं, पण एकदा 5-10 द्रव्यांचे केले की मग तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. आता दुसरी गोष्ट, यातले मॅक्झिमम जर बघितले तर शाखाश्रित आहे. ते ग्रहणी आणि अर्श हे जर लोक सोडले तर बाकी सगळे शाखाश्रित आहेत. त्यामुळे शाखाप्रधान पण कोष्ठाला गौणवत्व देऊन चालणार नाही, कारण ग्रहणी आणि अर्श हे कोष्ठातले सणसणीत व्याधी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यावर पण काम करणं ही प्रक्रिया होते आहे. आणि दुसरी गोष्ट क्लिबता ही गोष्ट आलेली आहे. आता प्रमेहूतभूत प्रमेहातनं उत्पन्न झालेलं क्लैप्य असे कितीतरी लोक आपल्याकडे येतात. त्यांच्यासाठी असे ज्या स्पेसिफिक फलश्रुती असतात ना त्या आपल्या विसरल्याच नाहीत पाहिजेत. आता ही फलश्रुती तुम्हाला मिळणारच नाही कुठे. काही काही स्पेसिफिक शब्द हे त्या फलश्रुतीमध्ये आलेले हे आपण डोक्यात जर ठेवले ना तर त्या लक्षणासाठी आलेला पेशंट आपल्याला इमिजिएट क्लिक होणं ही प्रक्रिया होते की याला हाच बसते वापरायचा, याला हेच द्रव्य वापरायचं. बरोबर आहे. त्याच्यासाठी वारंवार त्या फलश्रुत्या वाचत राहणं ही प्रक्रिया केली की ते शब्द आपल्या डोक्यामध्ये बसणं ही प्रक्रिया होते. थोडक्यात क्लेद किंवा द्रवप्रधान संप्राप्ती असेल पण संनिपात आहे. रक्त, मेद, शुक्र इथपर्यंत माझे दोष गेलेले आहेत. आता अग्नी, आता अग्नी हा कसा मलांनी इथे दुष्ट झालेला. बरोबर आहे. विषमाग्नी म्हणा किंवा बाकी आता इथे त्रिदोषांवर काम करत आहे त्याच्यामुळे तो तिन्ही प्रकारच्या दुष्ट अग्नींवर काम करणं ही प्रक्रिया करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमेहोद्भूत क्लैप्य याच्यामध्ये याचा उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. तर इथेच चरकांनी सांगितलेले सगळे बस्ती संपले. बरोबर. सुश्रुताने याच्यापेक्षा काहीतरी 2-4 जास्त सांगितलेले आहेत. सुश्रुताने शक्त्यादी बस्ती म्हणून सांगितलेलं आहे. चरकाने तो सांगितलंच नाही का? सांगितलं आहे. पण चरकाने आणि वाघभटाने तो आरशामध्ये वर्णन केलेला आहे पिप्पल्यादी तेल म्हणून. म्हणजे त्यांनी व्याधीच्या अधिकरणामध्ये हे तेल वापरणं ही प्रक्रिया केली. मी मगाशी म्हटलं ना हे काउंटिंग मी केलं नाही, ह्याचं काउंटिंग केलं. कारण का? कारण या अध्यायामध्ये सुश्रुताने काहींना पण तो वर्णन केलेला आहे. बरोबर आहे. सुश्रुताने शक्त्यादी तेल म्हणून वर्णन केलेलं आहे. काय त्याच्यामध्ये? पुष्कर कृष्णाव मदन अमरदारुभी शतावा कुष्ठयष्ट्याव वचाबिल्व हुताशनैः सुपिष्टैः द्विगुण क्षीरम. महत्त्वाचं बरं का? हा वातग्न बस्ती म्हणून सांगितलेला आहे. हा म्हणजे चरकाचे वातग्न, पित्तग्न, कफग्न सगळे झाले. हा सुश्रुताने वातग्न म्हणून सांगितलेला आहे. ही सगळी द्रव्य बघितली तर उष्ण जातीची आहेत, सगळी अपतर्पण जातीची द्रव्य आहेत. आणि सिद्ध करताना मात्र द्विगुण क्षीर, दुप्पट क्षीर वापरणं ही प्रक्रिया केली. म्हणजे त्यांनी सुद्धा किती काळजी घेतली बघा, सगळी अपतर्पण करणारी द्रव्य वापरून क्षीर घालून त्याचा अपतर्पणत्व कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी जे मध्यम मार्ग म्हणतोय ना, तुम्हाला प्रत्येक द्रव्यामध्ये तुम्हाला दिसेल
की फार कमी द्रव्य अशी आहेत की जी एकांतिक एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला जातील, बाकी सगळी द्रव्य आहेत त्यांनी मधल्या रेंजमध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्यासारखे निर्बुद्ध लोक पुढच्या पिढीमध्ये येणार आहेत त्याला माहिती होतं, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना मधल्या रेंजमध्ये ठेवायचा प्रयत्न हा जास्त केलेला आहे. सुपिष्टही द्विगुण क्षीरम तैलम तोय चतुर्गुणम, चारपट ते पाणी घालायचं आहे. पक्त्वा बस्तव विधातव्यम मूढ वातानुलोमनम अर्षांशी ग्रहणी दोषम आनाहम विषमज्वरम कटी उरु पृष्ठ कोष्ठस्थान वातरोगांश्च नाशयेत. मी आता कुठे कुठे आलं बघा ते, म्हणजे यातले पण मॅक्झिमम ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्या कोष्ठाशी संबद्ध आल्या. कोष्ठाच्या बाहेर तो थोडासाच गेलेला आहे आणि त्या सगळं क्षेत्र अपानाशी संबद्ध आहे, बरोबर आहे. त्यामुळे कोष्ठ आणि अपान याच्यावर मॅक्झिमम काम करणारा हा बस्ती आहे असं आत्ता आपल्याला दिसतं आहे. आणि वाग्भटाची आणि चरकाची फलश्रुती जवळजवळ सेम आहे, फक्त एक शब्द त्यांनी बदललेला आहे. इकडे त्यांनी कटीपृष्ठ वगैरे शूल मारलेला आहे, चरकांनी कटीपृष्ठ इत्यादीचं दौर्बल्य हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे असे कितीतरी पेशंट येतात बरं का, इवन गृद्रसीचे वगैरे पेशंट, की आता माझ्या वेदना कमी झाल्या पण माझ्या कमरेतच ताकद नाही आहे, अगदी या शब्दामध्ये सांगतात. तुम्ही पण हे अंगवलेली गोष्ट असेल, मला ते आता ते दुखायचं बरं झालं पण कमरेतच ताकद नाही आहे, आता गुडघा दुखायचं कमी झालं पण गुडघ्यात ताकदच नाही असं वाटतं, बरोबर. अशा ठिकाणी काय करायचं, तर कटी दौर्बल्य कमी करणारं हे द्रव्य आहे. म्हणजे तुम्ही इतर संतर्पण जातीचे द्रव्य नंतर वापरा, बरोबर, पण पहिल्यांदा तुम्हाला वापरायला आहे की ते तरी चांगलं द्रव्य आहे, बरोबर आहे. म्हणजे अनुलोमन करेल पण तरीसुद्धा बल कमी झालेलं जे आहे ते दुरुस्त करणं ही प्रक्रिया करेल. कारण का क्षीराचा अनुपान म्हणतो, द्रवद्रव्य म्हणून क्षीर वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. परत मूढ वातानुलोमनम अर्श ग्रहणी आणि अन एवढे तीनच लोक सांगितलेले आहेत, आणि विषमज्वर सुश्रुताने वर्णन करणं ही प्रक्रिया केलेली आहे. आता तुम्ही वाताची ग्रहणीची अवस्था जर काढून बघितली तर वाताची ग्रहणीची अवस्था ही फिट इथं बसते. वाताची ग्रहणीच्या अवस्थेचे म्हणजे जिथे बस्ती द्यायचं आहे याचं वर्णन केलेलं आहे, ते तुम्ही काढून बघा, बरोबर आहे. इथे वर्णन केलेला निरुहातला एक निरुह जो शंपाकादी निरुह आहे सुश्रुताने वर्णन केलेला तो आणि हा शट्ट्यादी निरुह हे वाताच्या ग्रहणीच्या चिकित्सेमध्ये फिट बसणारे व्याधी. तुम्हाला पाहिजे तर वाचून दाखवू का, अथ एनम परिपक्व आमम मारुत ग्रहणी गतम दीपनीय युतम सर्पी ही पायेत अल्पशोभिषक किंचित संदुक्षिते तो अग्नौ सक्त विणमूत्र मारुतम. सक्त विणमूत्र मारुत, एक्झॅक्टली या फलश्रुतीमध्ये सक्त विणमूत्र मारुत, सक्तच्या ऐवजी संघ शब्द वापरलेला आहे. आता त्याच्यातही फरक असेल का, असेल, पण आत्ता प्रॅक्टिकल लेवलवर तो एकच शब्द आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे, बरोबर आहे. मग इथे आपण निरुह आणि निरुहाला जसं अनुवासन देणं ही प्रक्रिया घाल. आता हा एक एक्झरसाइज आपण करायला हरकत नाही, हा मी थोड्या प्रमाणामध्ये केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कल्पस्थानामधल्या बस्तींच्या अवस्था आहेत त्या अवस्था त्या व्याधींमध्ये शोधायच्या. ते जर शोधलं तर आपण जास्त ॲक्युरेट अवस्थेमध्ये बस्ती वापरणं ही प्रक्रिया करू शकू, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. हे आता कसं आहे की हे पटकन लक्षात आलं, हे परत कधी लक्षात येईल, जेव्हा चिकित्सा स्थानातल्या पण सगळ्या अवस्था माझ्या डोक्यात बसलेल्या आहेत आणि कल्प हा आणि मग कल्प ही गोष्ट आली की मग फटाफट अरे इथे तरी काय म्हणतो जर बसती द्या त्यासाठी जी द्रव्य कल्पस्थानातली शोधा, कुठली शोधायची, फटकन हे लगेच आपल्या डोक्यात येणं ही प्रक्रिया व्हायला पाहिजे. हे जेव्हा आपण वारंवार वाचतो याच्यासाठी वारंवार संहिता वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही नुसती पुस्तकं वाचली, टॅब्युलर फॉर्मॅटमधल्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे हा टॅब्युलर फॉर्म तुम्हाला रेफरन्ससाठी उपयोगाला येईल, पण तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर हा टॅब्युलर फॉर्म तुम्हाला अभ्यास देणार नाही. अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला संहिताच वाचणं ही गोष्ट आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. जायचं पुढे, तर हा शट्ट्यादी म्हणून इथे आलेला आहे, पिप्पल्यादी म्हणून आरशामध्ये येणं ही प्रक्रिया. हा ह्याच्यातली एक विशेष गोष्ट, हां, ना कोष्ठस्थ मूढ वातानुलोमन अपान प्रदेश स्रोतरोग नाही, बरोबर आहे, पण अनुलोमन करायचं आहे अशा अवस्थेमध्ये उपयोग येईल. आता ही एक महत्त्वाची आहे, ह्यातली तर सगळी द्रव्य बघितली ती निरोणगणातली द्रव्य आहेत, आणि सिद्ध मात्र स्नेह केलेला आहे आणि तो अनुवासनाच्या अध्यायामध्ये घातलेला आहे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा झाला की मला निरोहच करायचं आहे, म्हणजे मला निरोहणच करायचं आहे. म्हणजे कसं आहे, व्याधीला अपेक्षा निरोहाची आहे, पण व्याधी त्याला निरोह देणं शक्य नाही आहे, असं होऊ शकतं ना, गर्भिणी आहे. आता अनुवासन पण देणं हे फार रिस्की आहे, पण
द्यायचाच झाला किंवा रुग्ण इतका क्षीण झालेला आहे की त्याला निरोध देणं ही गोष्ट शक्यच नाही आहे. बरोबर आहे. किंवा इतर काही अशा अवस्था आहेत की ज्याच्यामुळे निरोहाला तो अनर्ह या कॅटेगरीमध्ये जातो आहे. पण व्याधीची अपेक्षा मात्र काय आहे? निरोह आहे. किती मस्त केलेलं प्रकरण आहे. आणि यातनं पण आपल्याला आयडिया मिळते का? म्हणजे जेव्हा दोन भिन्न भिन्न गोष्टींची अपेक्षा एकाच रुग्णामध्ये असते त्यावेळी मार्ग कसा काढायचा ह्याचं दिग्दर्शन आपल्याला ह्या तेलामधून मिळतं. म्हणजे निरोहाची अपेक्षा व्याधीला आहे पण निरोह करू शकत नाही. मग काय करायचं? निरोहगाण्यातली द्रव्य घेतली, सिद्ध तेल घेतलं, अन्वसन देऊन टाका. काम भागणं ही प्रक्रिया होईल का? काम भागणं ही प्रक्रिया होईल. तर ही खूप मोठी आयडिया आणि ही एका ठिकाणी नाही. जसं मी दशमूल बलादीमध्ये सांगितलं की ही आयडिया तुम्ही मॅक्झिमम ठिकाणी वापरू शकता, तसं ही आयडिया तुम्ही अनेक ठिकाणी वापरणं ही प्रक्रिया करू शकता का? करू शकता. बरोबर आहे. पण नवीन मात्रा बसते. मी आता मॅक्झिमम मात्रा बसतीच. मी 240 ml बस्ती अजून एकदाही वापरलेलं नाही आहे. माझी लिमिट ही 60 ते 120. 120 वर मी अजून स्नेहा बस्ती कोणाला फारसा वापरलेला नाही आहे. जे आयडियली जरी असलं की स्नेहा बस्ती 240 मी आत्तापर्यंत वापरलेलं नाही. कोणी तुमच्यापैकी वापरला असेल? तुम्ही वापरला का कधी? नाही. 120 पुढे, हां 120 पुढे अजून मी कधी फारसं, हां नाही, ते कमी तर केलेलेच आहेत. पण रुटीन लोकांना 60 ते 120 रेंजमध्ये कसं काय आहे अहो, ते तर तुम्ही म्हणजे त्यांचे बस्ती आणि प्रता जोशींनी एक केस सांगितली होती. हां हां 240 द्यायला लागला. हां आणि बरं नाही आणि त्याच्यापेक्षा दुसरं, त्यांना जसं ते चॅलेंज आपता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना कस्तुरी सरांनी चॅलेंज दिलं, तसं धुळ्यामधल्या काही ऑप्थॅमॉलॉजिस्टनी प्रता जोशींना चॅलेंज दिलं. तुम्ही ऐकली की केस कधी? नाही. हां तर त्यावेळी प्रता जोशी कर्मप्रधान चिकित्सा ना, म्हणजे ते म्युन्सिपॅलिटीच्या क्लिनिकमध्ये काम करायचे, दररोज 700 ची OPD आणि कर्मप्रधान चिकित्सा. बरोबर आहे. बस 700 आणि कर्मप्रधान हे आपल्या डोक्यात बसणारच. तुमच्यापैकी कोणी त्यांच्याकडे जाऊन शिकलं असेल का? कोणी गेलं नाही आहे? नाही बरं. तर त्यांना आणि असा तो एक कुठला तरी ऑप्थॉलॉजिस्टकडं पेशंट आलेला ज्याला त्यांच्याकडे काही चिकित्सा उपलब्ध नव्हती आणि तुम्ही एवढी टिमकी वाजवता ना तुमच्या आयुर्वेदाची, बरा करून दाखवा पेशंट. म्हणले आवडे ना परिस्थिती, आपण तर काय चिकित्सक, आपल्याला यातलं काही फार मोठं कळत नाही. आणि आता काय त्रिफळादी घृतापेक्षा बाकी द्रव्य पण आपल्याला म्हणले नेत्ररोगातली माहिती नाहीत, काय करायचं? काय म्हणलं आता इतक्या दिवस जे काय आपण आयुर्वेदाचं काम केलेलं त्याची पुण्याही स्मरण केली आणि 240 ml का त्यांनी 320 काहीतरी सांगितलं, 320 सांगितलं बोलते, म्हणजे 200 आपण अप्पर लिमिट 240 धरू, मला आठवतं त्यांनी 320 सांगितलं, त्याचा बस्ती मी देऊन टाकला. पण त्या बाईला दिसायला लागलं ना म्हणले. म्हणजे बरेच वेळा असं असतं की मात्रा वाढवण्याचं डेअरिंग आपण करत नाही. तेवढ्या प्रमाणामध्ये जेव्हा दोषसंचय असतो त्यावेळी आपण आपल्याकडे मॅक्झिमम हीन मात्र येतो. मी एक बरेच वेळा ही केस सांगितलेली आहे. नानल सरांकडे मी जातो तेव्हा नानल सरांनी आम्हाला सांगितलेली होती. एक अंबाताजी बाई आली, तर अंबाताजी बाई आल्यानंतर तिला काय तपासलं, परगावची होती, महिन्याभराची औषधं घेऊन गेली. आता दुसऱ्या दिवशी परत फोन आला, अरे भयंकर दुखतंय. आता एक दिवसात ती इतकी काय 2-4 वर्षाच्या अंबाताजी पेशंट, एक दिवसात तिला काय डोंबल होणार आहे? पण आता पेशंटचा फोन आल्यानंतर त्याला काहीतरी ते सांगायला लागतं, आपल्याला त्याचं समाधान होण्यासाठी तरी काहीतरी सांगायला लागतं. त्यांनी सांगितलं की सुंठीचा काढा आणि एरंडल तेल असं तू घे. आणि त्यांनी मात्राही सांगितली, एरंडल 1 औंस, त्यावेळी औंस बिउंस 30 ml, 1 औंस म्हणजे 30 ml, आणि काढ्याची मात्रा त्यांनी सांगितली. आणि एक महिन्या त्या बाईंनी चालू केलं. 1 महिन्यानंतर ती बाई आली सगळी ठणठणीत. अरे त्यांना आश्चर्य वाटलं, एवढे काय चालू झाले की इतकी वाकडी तिकडी झालेली बाई की एका महिन्यामध्ये एवढी ठणठणीत. बघा आपल्याला अंदाज असतो ना किती दुरुस्त, आपल्या चिकित्सेने किती वेळामध्ये किती दुरुस्त होईल. महिन्याभराने सगळी हातपाय हलवत वगैरे आली. मग म्हणले अरे कसं काय? म्हणले काय काय केलं? तुम्ही जे औषध दिली होती ना त्यापेक्षा तुम्ही फोनवर सांगितलेलं औषध जास्त चांगलं होतं. काय केलं तुम्ही? ते सुंठीचा काढा. कसं काय केलं सांग? तुम्ही सांगितलं की 1/2 किलो सुंठीचा काढा आणि 30 ml एरंडेल दररोज घेत होते म्हणले तेव्हापासून आजपर्यंत.
दररोज 1/4 किलो सुंठीचा काढा आणि 30 ml एरंडील आणि त्याला पित्तवृद्धीचं, रक्तदृष्टीचं, कुठलं तरी रक्त प्रवर्तित झालेलं आहे असं एकही लक्षण दिसलं नाही. दोपर्यंत एक्झॅक्टली जोपर्यंत इतक्या प्रमाणामध्ये दोष असतात तोपर्यंत औषधं ही पहिल्यांदा त्या दोषांवरच जाऊन काम करणं ही प्रक्रिया करतात. मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो, गृहिणीची चिकित्सा काढून बघा. दोषानुसार चिकित्सा ही नंतर वर्णन केलेली आहे, पहिली सगळी चिकित्सा ही आमाजीत वर्णन केलेली आहे, बरोबर आहे? आणि ती दोषानुसार वर्णन केलेली नाही आहे. त्यात सगळी उष्ण तीक्ष्ण द्रव्य आहेत, म्हणजे त्या अवस्थेनुसार ते आमद्रव्य म्हणजे पाचन करणारी द्रव्य वापरायची आणि एकदा पाचन झालं की मग तुम्ही दोषांची चिकित्सा करायची. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ दोष हे आमाचं पाचन करणं ही प्रक्रिया, ही संकल्पना याच्या काम व्हायला पाहिजे. मी असं विधान करत नाही धडधडीत आत्ता, कारण ते खूप अवघड होईल, कारण ते सगळ्या ठिकाणी असंच आलं आहे का हे बघून मग आपल्याला ते ठरवायला लागेल. पण गृहिणीमध्ये हे स्पेसिफिक दिसतं. वाघबडाचा जर गृहिणी चिकित्सा तुम्ही काढून बघितला तर त्यांनी पहिल्यांदा सगळी पाचन चिकित्सा वर्णन केलेलं 20-25 श्लोक आणि आत्ता वाचलं तसं याच्याने परिपक्व झाला आम की मग पुढची चिकित्सा करा, मग पुढची सगळी दोषांना चिकित्सा दिली आहे. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ दोष आधीची सगळी पाचनं वापरायची, बरोबर आहे? आणि त्यात कितीतरी उष्ण तीक्ष्ण द्रव्य आलेली आहेत आणि ती पित्तची गरणीमध्ये पण वापरायची असं झालं, अदरवाईज ते आपण ड्रेनिंग पण करणार नाही, बरोबर आहे? आणि त्याच्यामधलं हेच लॉजिक असण्याची शक्यता आहे की जोपर्यंत आम आहे तोपर्यंत उष्णद्रव्यसुद्धा ही पित्ताला त्रास देणं ही प्रक्रिया करणार नाहीत. तुम्ही आम्लपित्ताची चिकित्सा काढून बघा. आम्लपित्ताच्या चिकित्सेमध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिले 2 काढे आलेले आहेत, नागराती विषा मुस्ता, नागराती विषा अभया, बरोबर आहे? त्यातलं कुठलं द्रव्य शीत आहे? एक मुस्ता थोडा सौम्य, तो पण उष्णच आहे पण जरा कमी उष्ण या कॅटेगरीतला होईल. बाकी सगळी द्रव्य ही सणसणीत उष्ण जातीची आहेत आणि ती आम्लपित्ताची पहिली चिकित्सा आहे, बरोबर आहे? कारण आमाची चिकित्सा जोपर्यंत करायची आहे तोपर्यंत शीतत्व वगैरे जाण्याचं काही कारणच नाही आहे. एक्झॅक्टली असा असल्यामुळे त्या बाईला काहीच नाही त्रास झाला. त्यामुळं आपल्या चिकित्सेचा एक महत्त्वाचा दोष आहे की आपण कमी मात्रेमध्ये औषधं वापरणं ही प्रक्रिया करतो. याच्यासाठी सरसकट जास्त वापरायची असं नाही. आपल्याला दोषांचा आणि दोषांच्या बलाचा अंदाज येणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. होतो ना, बरोबर आहे ना? आपलं जजमेंट, आपलं जजमेंट जर चुकलं तर ती गोष्ट होणार का? तर नक्कीच होणार. सगळं जुळून होत सांगितलं होते ना सरांची. हा बोलता बोलता म्हणजे सांगितलं वेगळं, रुग्णाने घेतलं वेगळं, हा इव्हन स्तन्य प्रवर्तनार्थ पण असंच होत असं वेलणकर सरांचे बोलणं. किंवा नांदल सरांच्या दुसऱ्या केस मध्ये कफाचे शूल किती बिब्बे वापरावेत अंदाज भल्लातक वापरायचा असं निश्चित झालं आणि त्या पेशंटचा शूल हा भल्लातकानेच कमी होणार, दुसरं कुठलंही द्रव्य वापरायचं नाही. किती वापरावेत बिब्बे? सत्तावीस. म्हणले त्या पेशंटला दररोज 1-1 बिब्बा वाढवत होतो. ह्या दोन्ही केसेस मी बघितलेले नाहीत, त्यांच्याकडनं ऐकलेल्या केसेस आहेत. कफाचा शूल आहे, बिब्बा वापरायचा. आज काय 1 बिब्बा कातरला खायला दिला, उद्या काही झालं नाही, उद्या 2 बिब्बे कातरले खायला दिले, तिसऱ्या दिवशी 3 बिब्बे कातरले खायला दिले. कातरले म्हणजे त्यांची सिस्टीम कशी की अडकेत त्यांनी सुपारी कातरतो तसे बिब्बा कातरायचा आणि खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या, खाल्लंवरनं खोबऱ्याची वाटी घालायची आणि त्याला खायला द्यायचं, ही त्यांची सिस्टीम होती. तर म्हणजे खोबऱ्यासोबत अरे ग्रंथात पण तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा घृत वगैरे सगळं तोंडाला लावायचं आहे आणि मग बिब्बा खायचा आहे, नाहीतर सगळे म्हणजे चटका दुसऱ्या दिवशी फोडच येतील आत. आता मी बिब्ब्याचं तेलच फक्त वापरतो तर पेशंटला काही होत नाही, बाकीची माणसं सगळी लाल फुलून येतात. जे माणूस त्याला ते तेल काढून देतो तो माणूसच फुलून येतो. तर ठीक आहे, म्हणजे मुद्दा सांगायचा असा की मात्रा हा एक आपल्याकडचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे ज्याच्यावर आपण काम करणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोषांचं बल हे जज करता येणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मात्रा कुठल्याही लिहिलेल्या नाही आहेत.
कारण औषध मात्रा दोष बलापेक्षिणी, आहार मात्रा अग्निपेक्षिणी अग्निबलापेक्षिणी, आणि औषध मात्रा दोष बलापेक्षिणी. म्हणजे ही मॉडर्नमधली जी काही पर के जी बॉडी वेट वापरण्याची आहे ही मोस्ट भोंगळ संकल्पना आहे. म्हणजे दोषांचं बल 2% आहे आणि तो माणूस 100 किलोचा आहे म्हणून त्याला अतिविरेवान द्रव्य वापरायचं किंवा अतिमात्रेमध्ये द्रव्य वापरायचं तर ते त्याच्या धातूंना नक्कीच त्रास देणार आहे. माणूस 100 किलोचा असला तरीसुद्धा त्याच्या शरीरामधल्या दोषांचा मान जर 2% असेल तर 2% दोष कमी करण्या एवढंच द्रव्य मी वापरणं ही गोष्ट आवश्यक आहे. आणि माणूस 10 किलो आपल्या 50 किलोचा आहे आणि त्याच्यातल्या दोषांचं प्रमाण जर 70% एवढं असेल तर मी कदाचित जास्त मात्रेमध्ये आणि जास्त वीर्याचं द्रव्य वापरणं ही प्रक्रिया केलेली असेल. बरोबर आहे. कारण औषधांना काही प्रमाणामध्ये अग्नी बायपास करून पुढे जाण्याची व्यवस्था आहे का? आहे. 100% म्हणत नाही मी, काही प्रमाणामध्ये म्हणतोय. बरोबर आहे. तर काही प्रमाणामध्ये ते बायपास करणं ही प्रक्रिया करू शकतात का? करू शकतात. इस्पेशली पुढची द्रव्य जर बघितली तर. बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करणं ही गोष्ट खूप आवश्यक आहे. चला त्याच्या पुढे वचा पुष्करादी. खूप मस्त तेल आहे. वचा पुष्कर कुष्ठ एला मदन अमुर सिंधुजयी काकोली द्वययष्ट्याव मेधायुग्म नराधिपैही पाठा जीवक जीवंती भार्गी चंदन कटफलैही सरला गुरु बिल्वांबू वाजिगंधाग्निवृद्धिभिः विडंग आरग्वध श्यामा त्रिवृत मागधिकारदिभिः पिष्टतैलैः पिष्टैः तैलम पचेत क्षीर पंचमूल रसान्वितम. वरची सगळी कल्कद्रव्य झाली. त्याचं तेलामध्ये क्षीर आणि पंचमूल क्वाथ एवढी 2 गोष्टी घ्यायची आहेत. गुल्म आनाह अग्निसंग अर्श ग्रहणी मूत्रसंगिनाम अनुवासन विधौ युक्तम शस्यते अनिल रोगिणाम. फलशुद्धी बघितली तर गुल्म आनाह अग्निसंग मूत्रसंग अर्श ग्रहणी वातरोग बहुतेक सगळी फलशुद्धी वर्चितच आहे. बरोबर आहे. यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कोष्ठाच्या बाहेरचा कोणीच नाही. मगाशिंगन कटी पृष्ठ आपणाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करायला काहीतरी स्कोप होता. याचं लिमिटेशन हे कोष्ठापुरतंच आहे. बरोबर. त्यात अग्नी, त्याच्यानंतर मूत्र यांचा संघ, अग्निसंग हा शब्द आलेला आहे. अग्नी चुकटून बसलेला आहे, वेगळी संकल्पना आहे. अशा ठिकाणी ही गोष्ट वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. थोडक्यात काय आहे की बाकी सगळ्यांचा संघ, म्हणजे आता आरशामध्ये पण संघ असतो, गुलमामध्ये पण संघ असणे ही प्रक्रिया होते. बरोबर आहे. म्हणजे वायूचं अनुलोमन होत नाही आहे आणि तो इतर कुठल्या तरी भावापदार्थांना घेऊन कोष्ठात बसलेला आहे. अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी आपल्याला तो भावापदार्थ आणि वायू दोघांचंही अनुलोमन करणं ही प्रक्रिया करायची असते. बरोबर आहे. अश्वरित पण वापरते. बरोबर आहे. मी मॅक्झिमम हा मूत्रसंघामध्ये वापरलेला आहे आणि मूत्रसंघाच्या लोकांचा मूत्रसंघ हा लगेच कमी होणं ही प्रक्रिया होते. कारण कोष्ठामध्ये बाकीच्या गोष्टींसाठी वापरायला बाकीचे बरेच ऑप्शन्स आहेत, मूत्रसंघासाठी वापरायला जरा कमी ऑप्शन आहेत. त्यामुळे हा मी मॅक्झिमम प्रमाणामध्ये वापरणार आहे तो मूत्रसंघाच्या लोकांमध्ये वापरणं ही प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे थोडक्यात काय, गुलमामध्ये काय असतं, वायू दोषांना घेऊन संघ झालेला असतो. अनाहामध्ये काय झालेलं असतं, वायू दोषांना घेऊन संघ झालेला आहे. अग्निसंघ एक्झॅक्टली तीच अवस्था तिथे वर्णन करतायत. मूत्रसंघ आरशामध्ये मलसंघ झालेला असतो. बरोबर आहे. म्हणजे मी आत्ता म्हणतो तसं की कुठल्या तरी भावापदार्थाला घेऊन वायू चिकटून बसलेला आहे अशी ज्यावेळी अवस्था असेल त्यावेळी हा बस्ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करणं ही प्रक्रिया होऊ शकते. फायब्रॉइडमध्ये मी वापरणं ही प्रक्रिया केलेली नाही आहे आणि तो वापरूही नका. कारण ह्यातली सगळी द्रव्य ही अत्यंत उष्ण आहेत. फायब्रॉइडची बहुतेक लोक जे आपल्याकडे अत्यार्तवाचा इतिहास घेऊन येतात तेव्हा त्यांची चिकित्सा ही आपल्याला पित्तज्ञ या कॅटेगरीतली करायला लागणार आहे. त्यांना अशा कॅटेगरीतली द्रव्य वापरणं ही प्रक्रिया करून चालणार नाही. पित्तरक्त म्हणजे फायब्रॉइड हे आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा त्यांचं आपण लोकांना कसं समजावून घ्यायचं तर लक्षणांवरून समजावून घ्यायचं. मॅक्झिमम माझ्याकडे फायब्रॉइडच्या आलेल्या बायका ह्या अत्यार्तवाचाच इतिहास घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे त्यांची चिकित्सा एवढ्या उष्ण द्रव्यांनी केली तर गंभीर परिस्थिती होईल. अशुद्ध चिकित्सा होईल. नाही त्या फायब्रॉइडचं काय होईल ते माहिती नाही. परत दूषणाने जास्त काम करेल का ते?
म्हणजे वचा पुष्कर आधी असं का वाटलं? पण वचा एकच आहे फक्त, म्हणजे वचाचं प्रमाण जास्त नाही आहे, अनेक द्रव्यांमधलं फक्त एक द्रव्य आहे ते. इतकी किती कल्कद्रव्य आहेत? 10-15 कल्कद्रव्य आहेत, त्याच्यामधलं एक लक्षात घेतलं तर करता येईल. पण तसं कसं आहे की मी तो विचार पण करतो, पण जर एखादं द्रव्य प्राधान्याने वापरलेलं असेल, म्हणजे मात्रा त्याची जास्त वापरलेली असेल, तर ते द्रव्य त्यातलं प्रमुख म्हणता येईल. पण इथे अनेकांमध्ये एक वापरलेलं आहे तर लगेच त्याला मानसरोगाकडे, म्हणून मी त्याचा असा कधी विचार केलेला नाही आतापर्यंत. लेखन ही गोष्ट दिसतेच आहे. त्यानंतर पुढचा चित्रकारी तेल म्हणून आलेलं आहे, बाकी कोणाकडे आलेलं नाहीये, प्रचंड प्रमाणामध्ये वापरलेलं तेल आहे हे. चित्रक अतिविषा पाठा दंती बिल्व वचामिषयी सरलांशुमती रासना नीलिनी निचुलांगुलैही चव्य अजमोद काकोली मेधायुग्म सुरद्रुमैही जीवकर्षव वर्षाभू बस्तगंधाशताव्ययैही रेणवश्वगंधा मंजिष्ठा षटिपुष्कर तस्करैही सक्षीरम विपचेत तैलम मारुतामय नाशनम. हे सगळी ही कल्कद्रव्य आहेत, क्षीर घालून केलेलं आहे. विपचेत तैलम मारुतामय नाशनम, वातघ्न कॅटेगरीतलं काम करायचे. कुठे कुठे वापरायचे? गृध्रसी, खंज, कुब्ज, आढ्य, मूत्र उदावर्त रोगीणाम, शस्यते अल्प बलाग्नीनाम, बस्तौ आशु नियोजितम. खूप डेंजर फलश्रुती वर्णन केलेली आहे याची. बस्ती उदा, सॉरी, मूत्र उदावर्त, तर सुश्रुतामध्ये उदावर्त हे वेगावरोधातनं वर्णन केलेले आहेत. मूत्र वेगावरोधजन्य उदावर्त, मल वेगावरोधजन्य उदावर्त, शुक्र वेगावरोधजन्य उदावर्त. तर ही फलश्रुती काय डेंजर आहे? म्हणजे एका स्पेसिफिक वेगावरोधातनं निर्माण झालेला उदावर्त, म्हणजे मूत्रावर मूत्र वेगावरोधाच्या सगळ्याच्या सगळ्या अगदी उदावर्त झालेला नसला, प्रतिबंध वाढी झालेला आहे. मूत्र वेगावरोधाची इतिहास दिसला की आपल्याला वापरता येईल हे इतकं चांगलं तेल आहे. बरोबर आहे, पण किती स्पेसिफिक आहे? मूत्रोदावर्त डायरेक्ट ग्रंथात शब्द आहे. मी मराठी म्हणलं ना विसरायचे नाहीत, तो हा शब्द, हा ही फलश्रुती तुम्हाला बाकीच्या कुठल्या कल्पामध्ये मिळतच नाही. त्यामुळे असा पेशंट आला की फटकन हे उचलायचं आणि वापरायचं, इट विल गिव्ह यू ज्याला मॅजिक रिझल्ट आपण म्हणतो ना, ते असं मॅजिक रिझल्ट मिळतात. कधी मिळतात? चुकून माकून आपली अवस्था बरोबर बसली त्या तसंच्या तसं परत रिपीट करायला सांगितलं तर जमतं का? नाही जमत. कारण का? ती अवस्था बरोबर बसलेली असते. हे जर मॅजिक रिझल्ट, ही गोष्ट आपल्याला रिपीट करायची असेल तर एक्झॅक्ट अवस्था आणि त्या अवस्थेनुसारचं औषध. कोलटकर सर नेहमी म्हणायचे की बरं वाटायला किती वेळ लागतो? लगेचच बरं वाटतं. कसं काय बरं वाटतं? अ अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा नेल्यानंतर उजेड किती वेळात पडतो? लगेचच पडतो. म्हणजे तुमची जर अवस्था एक्झॅक्ट बरोबर असेल तर तुम्हाला उशिरा बरं वाटणं वगैरे अशी प्रक्रिया होत नाही. जेव्हा वाघबट म्हणतो सप्ताह ना गुणालाभात क्रिया अन्यम प्रयोज आहेत, 7 दिवसामध्ये बरं वाटलं नाही तर तुमचं चुकलं काहीतरी, दुसरी चिकित्सा, म्हणजे तुमची पॉलिसी चुकली, द्रव्य चुकली, काहीतरी चुकलं, निदान चुकलं असू शकतं, काहीतरी चुकलं तुमचं, परत त्याचं रिइव्हॅल्युएट करा त्याला. बरोबर आहे. त्यामुळं दीर्घकाळापर्यंत चालता राहत आहे असं करण्यात काही पॉईंट नाही आहे. बरोबर आहे. आता चित्रकारी इथलं, आता पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मूत्रोदावर्त. नंबर 2ची गोष्ट, यातला कुठलाही व्याधी हा कोष्ठाशी संबद्ध नाही आहे. मूत्रोदावर्त सोडला तर बाई सगळे व्याधी हे शाखेशी संबंधित आहेत, म्हणजे हे मॅक्झिमम शाखेवर काम करणार द्रव्य. बहुतेक सगळे व्याधी जर बघितले तर गृध्रसी, खंज, कुब्ज, आढ्यरोग हे सगळे रक्त आणि मेधाशी संबद्ध आहेत, कंडरा सिरा यांच्याशी संबद्ध आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे द्रव्य जे आहे ते कंडरा आणि सिराश्रित व्याधींवर काम करणारं जास्त मॅक्झिमम द्रव्य आहे. मॅक्झिमम मी याचा उपयोग जो केलेला आहे तो गृध्रसीच्या लोकांना केलेला आहे. मूत्रोदावर तर गृध्रसी, या दोन लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये हे तेल वापरलेलं आहे. हे दिल्यानंतर गृध्रसी आणि त्यात एक निरोह पण आलेला आहे पुढे. वातकफ प्रधान ही गोष्ट असेल तर लोकांना वापरलंय. अरे कितीही कॅटेगरीतले काही लोक असले ना तरी सुद्धा त्यांचं आत्तापर्यंत ही वापरलेले आहेत आणि बरंच वाढलेलं नाही आहे, असं पेशंट झालेलं नाही. आता त्याच्यावर माझ्याकडे आलेले लोक कमी तीव्रतेचे आले असं मी म्हणू शकतो. मी असा दावा करू शकत नाही की एवढे मोठे वातव्याधी माझ्याकडनं सगळ्याच्या सगळे बरे होतात. तर आपल्याकडे आलेले व्याधी हे अल्प बलाचे असू शकतात, कारण तीव्र बलं काय असतं दोषांचं हे आपण बऱ्याच वेळा आंदोलनच नसतं.
बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला पेशंट ठणठणा करतो म्हणलं की आपण ते बलवान व्याधी असं लगेच म्हणायला लागतो, तसं प्रत्येक वेळी असतं असं नाही आहे. ओके, त्यामुळं कंडराश्रित, शिराश्रित आणि स्नायूआश्रित असे जर वातव्याधी असतील तर चित्रकारी तेल हे अनुवासन म्हणून वापरायला काही आठ दिवस. मी फार कमी लोकांना 16 दिवसाचे 30 दिवसाचे 30 दिवसाच्या बस्ती दिल्या तर मला असं पटकन आठवतही नाही आत्ता. 16 माणसं इतक्या दिवस बस्ती आपल्याकडे गेल्यावर परवडत नाही लोकांना. 30 दिवसाच्या बस्तीची कॉस्ट किती होते म्हणजे मी वापरू नये असं माझं म्हणणं नाही आहे, पण तितका बलवान रुग्ण असेल तर 30 दिवस वापरूया ना आपण. अदरवाईज 8 दिवसामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी बर्न आउट ने ही प्रक्रिया होते. सो यू कॅन रिपीट आफ्टर 1 मंथ 2 मंथ 3 मंथ म्हणजे काय त्याचं बलं असेल त्याप्रमाणे, पण सलग महिनाभर. आणि त्याचा दुसरी गोष्ट, 15 दिवस किंवा महिनाभर त्याचा परिहार तरी तो पेशंट करतो का व्यवस्थित? तो आपल्याकडे सकाळी येऊन बस्ती करतो आणि दिवसभर एसीमध्ये जाऊन काम करतो, काय त्याचा उपयोग आहे? त्यापेक्षा 8 दिवस तू बाकी सगळे उद्योग बंद ठेवायचे आणि दॅट इज फिजिबल. त्यामुळे मी 30 दिवसाचे वगैरे म्हणजे मी वापरू नये त्याचा विरोधक वगैरे असा अजिबात नाही आहे, पण मी वापरताना 8 दिवसाचे मॅक्झिमम, 16 दिवसाचे काही प्रमाणामध्ये, 30 दिवसाचं मला एक्सेप्शनल. आत्ता मला पटकन आठवत पण नाही पेशंट की मी 30 दिवसाचे बस्ती वापरली, पण त्याचा अप्पर लिमिट किती दिवस बस्ती द्यायची माहिती आहे ना तुम्हाला? सुश्रुतामध्ये एक रसायन कॅटेगरीतला बस्ती आलेला आहे, योगबस्ती, कर्मबस्ती, कालबस्ती. कालबस्ती म्हणजे त्यांनी सांगितलं की 18 अनुवासन 18 वेळा द्यायचे, 18 अनुवासन 18 वेळा द्यायचे. नाही तसं नाही झोल. तर त्या आता याचा अर्थ अनुवासन ही त्याची प्रधान चिकित्सा झाली, बरोबर. मग त्याच्या आधी सगळ्या त्याला शोधन करून त्याचे मार्ग शुद्ध करून घ्यायचे, म्हणजे त्याचं वमन विरेचन सगळं करायचं. ते सगळं झाल्यानंतर त्याचा अग्नी प्राकृत झाला की त्याचं अनुवासन देणं ही प्रक्रिया करायची, बरोबर. आता 18 अनुवासन हे कर्मवस्तीमध्ये होतात, सॉरी कालवस्तीमध्ये होतात, बरोबर. 18 अनुवासन हे कालवस्तीमध्ये होतात, या 30 दिवसाचा त्याच्या दुप्पट दिवस त्याचा परिहार काल. म्हणजे पहिलं वमन विरेचन सगळं करायचं, त्याच्यानंतर 1 महिना बस्ती द्यायचे, त्याचा पुढचा बस्ती हा दुसऱ्या 2 महिन्यानंतर द्यायचा, म्हणजे 3 महिन्याला 1 बस्तीचा उपक्रम. असे 18 वेळा केले आणि आधीचा वमन विरेचनाचं आणि परिहार काल हे सगळं काउंट केलं, त्याला 4.5 वर्ष लागतात. त्याची फलश्रुती बघा, रसायन वाजीगर, हत्तीसारखं बल आणि घोड्यासारखा वेग, काय फलश्रुती आहे हो. ऐकल्यानंतर वाचल्यानंतरच असं, अरे हे हत्तीसारखं बल आणि घोड्यासारखा वेग, इम्पॉसिबल असलेली गोष्ट. म्हणजे जिथे वेग आहे तिथे बल काही प्रमाणामध्ये कमी असतं, जिथे बल आहे तिथे वेग कमी असणं ही प्रक्रिया असतं. दोन्ही गोष्टी होतात आणि ते काय, एकपाठी, त्याचा शब्द मी विसरलो. एकपाठी म्हणजे काय? आत्ता जो बोलतोय तुम्हाला एकपाठी म्हणजे काय माहिती आहे ना? ऐकलं की पाठच, त्याच्यानंतर परत वाचायलाच लागत नाही. मध्ये एक राजाची कथा, 100 वर्ष नाही त्याचा पाहिजे तर फलश्रुती. हा, 8 दशकान बस्तीन, अष्टादश 8 दशकान बस्तीनाम यो निषेवते यथोक्तेन विधानेन परिहार क्रमेण च स कुंजीर बल. कुंजीर म्हणजे हत्ती, हत्तीचं बल. अश्वस्य जवैही, जव म्हणजे वेग, अश्वाचा वेग. तुल्य अमरप्रभा, अमरप्रभा म्हणजे देवासारखी प्रभा, बरोबर आहे. इतकी प्रभा पण नाही. वितपापमा, म्हणजे गेल्या सगळ्या जन्मातली पातकं धुवून टाकणं ही प्रक्रिया तो बस्ती करतो आहे. तो कार्यक्षेत्र किती प्रचंड वाढलेला आहे, म्हणजे फक्त शारीरिक स्तरावर हा उरलेलाच नाही आहे, हा मानस स्तरा मोक्षापर्यंत जाणं ही प्रक्रिया. वितपापमा श्रुतधरा, हा ऐकलेलं सगळं सगळं. त्याच्यानंतर सहस आयुः, 100 हे सॉरी 1000 वर्षापर्यंत नराह भवेत. 4.5 वर्ष द्यायला काय हरकत आहे? 1000 वर्षातली जर 4.5 वर्ष दिली तर बाकी किती मिळेल, बरोबर. त्यामुळे या गोष्टी आपण करणं ही प्रक्रिया जर केली. मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता, खरा खोटा मला माहित नाही, कोणीतरी एकाने कुठे प्रावेशिक केलं साऊथमध्ये, हां, आणि तो 80 वर्षाचा माणूस काहीतरी 40-50 वर्षासारखा 30-40 वर्षासारखा दिसायला लागला.
असं त्यांनी लिहिलं होतं. आता ते खरं खोटं माहीत नाही, पण असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. आपण तर करणं ही प्रक्रिया, आणि त्याला सुद्धा तुम्ही जर त्याचं काम काढ महिन्याभरातच काम आहे, महिना दोन महिने खर्च किती येतो? 2-3 लाख रुपये खर्च येतो त्याला, बरोबर आहे. आपण पुढची जर तुमची 100 वर्ष सुखाची जाणार असतील तर 3 लाख रुपये एक बायपास करायला घालतात की खर्च तुम्ही? आणि 2-3 लाख रुपये त्यासाठी काय कॉस्ट येतात? 3 लाख रुपये तर आज कोणालाच जास्त नाहीत, बरोबर आहे. आधी आपल्याला स्वस्त व्हायला पाहिजे. पुढे मधुकोशिरादी सुश्रुताच बसती आहे. मधु आता हे पित्ताच्या बस्ती चालू झाले बरं का. मधुक उशिरा काश्मीरी कटको कटकोत्पल चंदनही श्यामा पद्मक जीमूत शक्रा व अतिविषांभुवी तैलपादम पचेत सर्पीही. परत पित्ताचा असल्यामुळं तैलपादम पचेत सर्पीही, तेल कमी आलं आणि घृत जास्त आलं. पयसा अष्टगुणेनच, दूध 8 पट झालं, बरोबर. नग्रोधादी गणक्वाथ युक्तम बस्तिषु योजितम दाह अश्रुग्धर विसर्प वात शोणित विद्रधीन पित्तरक्त ज्वराद्यांश हन्यात पित्त कृतांगदान. म्हणजे सगळ्याच व्याधींमध्ये वापरणे ही प्रक्रिया करायची. याच्यात म्हणजे हे इतर कोणी सांगितलेलं नाही, हा फक्त यांनीच सांगणे ही प्रक्रिया केलेली आहे. तर पुढे दाह रक्तप्रदर विसर्प वातरक्त विद्रधी रक्तपित्त ज्वर एवढे सगळे लोक इथे आलेले आहेत. कुठे वापरणे ही प्रक्रिया करणार? पित्त आणि रक्त हे सांगण्याची गरज नाही, ते एका मिनिटामध्ये फलश्रुती बघणं ही प्रक्रिया केली की जातं. ह्यातले मॅक्झिमम व्याधी हे उष्णगुणाशी संबद्ध आहेत, तीक्ष्णगुणाशी संबद्ध आहेत, द्रवगुणाशी संबद्ध आहेत, बरोबर आहे. त्यामुळं अशा गुणाशी संबद्ध जर ही गोष्ट असेल आणि मॅक्झिमम गोष्टी जर बघितल्या तर म्हणजे उष्णगुणाने दाह आणि पाक इथपर्यंत गाडी गेलेली आहे, असे व्याधी मॅक्झिमम दिसत आहेत. आणि कुठलं तरी त्यात रक्ताचं आणि पित्ताचं प्रवर्तन होणं ही प्रक्रिया दिसते आहे. म्हणजे विसर्प घेतला काय, किंवा रक्तप्रदर घेतला काय, किंवा रक्तपित्त घेतला काय, किंवा विद्रादी घेतला काय, म्हणजे यातले वातरक्त आणि दाह सोडले तर बाकीच्या सगळ्या व्याधींमध्ये ते बाहेर प्रवर्तित होणं ही प्रक्रिया होते आहे, बरोबर आहे. द्रवगुण ही गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे ज्याच्या बरेच वेळा काय होतं की आपण पित्ताच्या उष्ण तीक्ष्णाकडे लक्ष देताना द्रवत्वाकडे फार लक्ष देत नाही, बरोबर आहे. रक्तपित्तामध्ये तीक्ष्ण गुणाचा रोलच वर्णन केलेलं नाही आहे. रक्तपित्तामध्ये उष्ण आणि द्रव या दोनच गुणांचा रोल वर्णन केलेला आहे. त्यामुळे तीक्ष्णत्व पाहिजे का नाही द्यायचे हा एक क्वेश्चन मार्क आहे, बरोबर आहे. संप्राप्तीमध्ये तर दोनच गुण वर्णन केलेले आहेत. तर आपण म्हणतो की तीक्ष्ण गुणाने भेदन होतं म्हणून, पण तिथं संप्राप्ती ही भेदन करण्याची वर्णनच केलेली नाही आहे, बरोबर आहे. त्यामुळे द्रवगुण हा आपल्याकडनं दुर्लक्षित असलेला गुण बहुसंख्य वेळा पित्ताच्या बाबतीमध्ये असतो. कफाच्या बाबतीमध्ये आपण तो विचार करतो, पण पित्ताच्या बाबतीमध्ये आपण तो बऱ्याच वेळा विचार करणं ही प्रक्रिया करत नाही. तो करणं ही गोष्ट करायला पाहिजे. त्यामुळं काय तर रक्तप्रधान क्लेदप्रधान पित्त उष्ण तीक्ष्ण द्रव यांच्या गुणप्रधान जर संप्राप्ती आहे अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला हा मधुकोशरादी बस्ती वापरायला हा करता. त्यानंतर मृणालादी, तर मृणालादी बस्तीमध्ये काय मृणाल उत्पल वगैरे सगळे लोक तसेच आलेले आहेत. आणि याच्यामध्ये वाचूया, मृणाल उत्पल पलाश शालुक सारिवाद्वय केसरही चंदनद्वय भूनिंब पद्मबीज कसेरुकैही पटोल कटुका रासना गुंद्रा पर्पटवासकैही पिष्टैही तैल घृतम पक्वम तृण मूल रसेनच. महत्वाचं आहे बरं का, द्विगुण क्षीर संयुक्तम बस्ती कर्मणी योजेत नस्ते अभ्यंजन पानेच हन्यात पित्त गदान. असा अल्पवीर्य दिसतो आहे. त्यामुळे जर बरेच वेळा असं होतं की एक्झॅक्ट अवस्था आपल्याला बस्तीची नाही, हे बस्तीची म्हणतो त्या व्याधीची कळत नाही, मग काय करायला लागतं? जेवढं कळालं त्याच्यावर चिकित्सा करायला सुरुवात करायची. एक्झॅक्ट अवस्था नाही कळली एवढं तर कळतं ना की हा पित्ताचा व्याधी आहे का कफाचा व्याधी आहे का कफाचा वाताचा व्याधी आहे. आणि जर पित्ताचा व्याधी असं कळालं एक्झॅक्ट अवस्था नाही कळली सामान्य चिकित्सा सुरू करा. पित्तस्थ सर्पी ह्या पानून स्वादुषी दही विरेचन वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यात जर बस्तीची वेळ आली तर हा वापरणं ही प्रक्रिया करू शकतो का? हा वापरणं ही प्रक्रिया आपण करू शकतो. त्याच्यानंतर त्रिफलादी तेल, त्रिफलादी विषामुर्वा त्रिवृत चित्रक वासकैही निंब आरकवद षड्ग्रंथ सप्तपर्ण निषाद्वयही गुडुची इंद्र सुरा कृष्ण कुष्ठ सर्षप नागरही तैलम एभी समम पक्वम सुरसादी गणाप्लुतम. बघा किती वरची सगळी द्रव्य अत्यंत तीक्ष्ण कॅटेजी आणि परत द्रवद्रव्य म्हणून सुरसादी गण वापरलेला आहे.
तीक्ष्णत्व आता परमोच्च बिंदू गाठलेला आहे, कारण ही दोन्ही तेलं जी आहेत ती कपग्न तेल म्हणून सांगितलेली आहेत. पान अभ्यंजन गंडूष नस्य बस्तीशु योजितम स्थूलता आलस्य कंडवादिन जनयेत कफकृतान गदान. काय काय आलेलं आहे? आलस्य, कंडू आणि स्थौल्य. स्थौल्याचं तेल म्हणून हे मस्तपैकी वापरायचं. मग अशी म्हटलं तर स्थौल्यामध्ये अनुवासन देणं ही प्रक्रिया करायची झाली, तेल कुठलं वापरायचं? हे वापरायचं. एक्झॅक्टली फिट बसतंय का? फिट बसतं आहे. तेल वापरलेलं आहे, सगळी आपतर्पण करणारी उष्ण जातीची द्रव्य आहेत, कुठलं तरी काहीतरी शोधून काढणं ही प्रक्रिया करण्याच्या ऐवजी हे वापरलं तुम्ही जास्त चांगलं काम करणं होईल का? होईल. वातवृद्धी न करता स्रोतस शोधन करणं ही जी स्थौल्यामध्ये अपेक्षित असलेली गोष्ट आहे ती यांनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य होणं ही प्रक्रिया होते. त्यामुळे स्थौल्यातला अनुवासन लेखन बसती भी सुश्रुत ने बताइए है तो निरोह वो सिलेक्ट करेंगे, अनुवासन ये सिलेक्ट करेंगे. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो पाठा अजमोदल. ते माझ्या बुद्धीने काढलेले आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीने काढू शकता. आलस्य लायपोमाच्या केसमध्ये वापरतील, पण वायपोमाच्या केसमध्ये मॅक्झिमम वेळ आम्ही वमन करतो आणि त्याचे सायझेस कमी होतात, पण ते पूर्ण जाईपर्यंत लोक आपल्याकडे राहत नाहीत. पण ती लॉंग प्रोसेस आहे. परत म्हणजे आलस्य ही गोष्ट आहे. हां ते बोलायचं राहिलं. आलस्य, स्थौल्य, आलस्य आणि कंडू सणसणीत कफाचे लोक आहेत. आलस्य हा परत रस, हे परत कसं आहे? रस, रक्त आणि मेद. आलस्य हा मॅक्झिमम रसाची, म्हणजे जसा तो स्थौल्याशी रिलेटेड आहे तसा मनाशी पण रिलेटेड आहे. बरोबर आहे. त्यामुळे रसातला कफ आणि मेदातला कफ हा दोन्ही जर कमी करायचा असेल तर हे तेल आपल्याला मॅक्झिमम उपयोगी पडेल. प्लस इथे आता त्यांनी कंडू हे मॅक्झिमम रक्ताशी संबद्ध झालं, त्यामुळे रस, रक्त, मेद हे त्याचं कार्यक्षेत्र होणं ही प्रक्रिया होईल. ओके. आणि पाठा अजमोद विडंगवद इत्यादी इथे त्यांनी आलेला आहे, पण तो आपण बघितला, तो आधीच बघितला आपण. तो कशात बघितला आपण? संधिपातामध्ये चरकाच्या बघितला, तर तो बघण्याची गरज नाही आहे. पाठा अजमोद शांगेष्टा पिप्पली नागरद्वयम सरळागुरु कालीय भार्गी चव्य अमरद्रुमैही मरीच एला अभया कटवी षटिग्रंथिक कटफलैही तैलम ऐरंड तैलम वा पक्वम एभिः समायुतम वल्ली कंटक मूलाभ्याम क्वाथेन द्विगुणेन च हन्यात अन्वासनैः दत्तम सर्वान कफकृतान गदान. ते काही स्पेसिफिकेशन दिलेलं नाही आहे, परत मी मगाशी सांगितलं तसं हे नुसते कफग्न द्रव्य वापरण्यापेक्षा हे जास्त वीर्यवान द्रव्य होणार आहे. त्यामुळे सामान्य कफरोगाची, जसं मगाशी सामान्य पित्तरोगाची सांगितलं, तसं सामान्य कफरोगाची चिकित्सा करण्यासाठी हे वापरणं ही प्रक्रिया करायची. तर इथे तीनही ग्रंथामध्ये वर्णन केलेले जे अनुवासन आहेत ते संपले. निरोहाकडे जायचं, थांबायचं निरोह पुढच्या वेळी. ठीक आहे ना, ऍड करू शकतो औषधी पाळायचंय. हे सगळे जे अनुवासन आहेत ते सपरिहार अनुवासन आहेत, अपरिहार अनुवासन नाहीत. अपरिहार अनुवासन हे आधीचे, म्हणजे निरोहातल्या द्रव्यांनीच फक्त सिद्ध करायचे. हे सगळे जे आहेत ते सपरिहार, अनुवासनाचे सगळे नियम पाळायचे. हो, आणि मात्रावस्ती द्यायची का? परत ते बलावर अवलंबून आहे. 60, 120, 240 किती आहे तो आपण तो वापरणं ही प्रक्रिया करायची. आरोग्य पाहिजे, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आरोग्य पाहिजे असेल तर हे केलं पाहिजे, आरोग्य नको असेल तर हे करू नका. मध्यम मार्ग नाहीच. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, वाग्भटाचं पहिलंच सूत्र आहे. काय सूत्र आहे? आयुक्कामयमानेन धर्मार्थ सुखसाधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः. आयुक्कामयमानेन ज्याला आयुष्याची कामना आहे
त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाठ अवबोध आणि अवनुष्ठान ही गोष्ट करावी. जर त्या माणसाचं म्हणणं असेल की आयुष्य मिळालं पाहिजे असं माझं उद्दिष्टच नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे कशाला लागायचं? आयुष्य आत्ता जो मुद्दा आला की हजार वर्ष मला मिळणार असतील तर मी साडेचार वर्ष ही घालवायला काय हरकत आहे? सेम इज ॲप्लिकेबल देअर. मी आज 8 दिवस राजा काढून जर माझं पुढचं 1 वर्ष 2 वर्ष सुखाने जाणार असेल तर मी 8 दिवस घरी बसायला काय हरकत आहे? 8 दिवस सगळ्या गोष्टी पाळायला काय हरकत आहे? तो माणूस ऑपरेशनच्या वेळी नाही विचारत मला वेळच नाही, मी जाऊन येऊन करू का ऑपरेशन. बरोबर आहे. हो मग ते भोगावायला ते भोगायलाच लागणार. ती संप्राप्ती परत होणं ही प्रक्रिया होणारच आहे. मी कितीतरी लोकांना सांगतो, तुमच्या कंपनीतलं तुम्ही नॉन ए सी रूम बघा आणि तिकडे पसा. जर कंपनीत जावंच लागत असेल, आता काय मॅक्झिमम लोकांना कंपनीत जावंच लागत नाही, वर्क फ्रॉम होम करणं ही प्रक्रिया ते लोक करतात. आणि तेवढं केलं की मग काय घरात ए सी नाही लावलं की आपल्या हातात असतं, तिथे सेंट्रल ए सी असल्यामुळं तो प्रॉब्लेम येतो. आणि फक्त ए सी आहात तिथे प्रॉब्लेम नाही आहे, माणसं सगळं विरुद्धच चक्र करतात. म्हणजे रात्री जागतात आणि दिवसात झोपतात, किती वाजता खातील आणि किती वाजता झोपतील याचं काही गणितच नाही आहे. मग रात्री 2 वाजता पण जेवण करतील आणि पहाटे 4 वाजता पण जेवण करतील. म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता हे आय टीपेक्षा सुद्धा बीपीओमध्ये, बीपीओज ना, हां बीपीओमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं, पण ते बदललं पाहिजे. आणि असं काम करणारे आपल्याकडे सुद्धा गणिका किंवा राजसेवक हे होतेच ना, त्यांना त्यांनी काय म्हणलेलं आहे? सदातूरच म्हणलेलं आहे. कारण तुम्ही कितीही त्यांच्यासाठी काम केलं तरी सुद्धा हेतू सातत्य चालू राहत असल्यामुळे ते सदातूर राहणार आहेत. तर यांच्या बाबतीमध्ये पण तेच होणार. जर हेतू सातत्य चालू राहत असेल तर ते लोक सदातूरच राहणार आहेत. मग हे त्यांना पहिल्याच दिवशी क्लिअर कसं माहिती आहे का? आता मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपण जितकं गुळमुळीत त्यांच्याशी बोलतो तेवढे ते हातपाय पसरतात. आता माझे कास केस गेल्यामुळे असेल की मी आता गुळमुळीत बोलणं वगैरे अजिबात करत नाही. हे करायचं असेल तर पुढचं करू, करायचं असेल, करायचं नसेल तर येऊ नको. एक पेशंट तुटल्याने आयुष्यात काही फरक पडत नाही. पण माझा अनुभव असा आहे की असं कोणी निघून गेलं आत्तापर्यंत असं निघून गेलेलं एखादा पेशंट असेल मला जमणार नाही, मी करणार नाही. बाकी सगळे लोक आपण आवाज चढवला की शांतपणे सगळ्या गोष्टी करतात. ते त्याच्यापेक्षा व्याधीने त्रस्त झालेले असतात. कसं असतं की जसं आपण त्यांना जज करतो तसं ते पण आपल्याला जज करतात. तर आपण जितक्या कॉन्फिडेंटली एखादी गोष्ट सांगू ते ऐकणं ही प्रक्रिया करतात. आपला कॉन नाही असंही करून बघू तसंही करून बघू, मग ते चला ऊस गोड लागला की मुळासकट खाणायचं ते अशी प्रक्रिया त्यांची चालू होते. तर ते आपण फक्त करावं, बाकी काही मग त्याचा प्रश्न येत नाही. अनुवासनाचा परिहार नाही, पण तिथे प्रधान चिकित्सा निरोह आहे. निरोहाचा परिहार आहेच आहे, आहेच आहे. आज नाही, आता तर ग्रंथामध्ये ते बस्ती वापरायला सांगितलेलं. आज त्याला प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतात आणि बस्ती नेत्र मिळतात बाजारात. त्या बस्ती नेत्राला पुटक म्हणजे जोडायचा आणि तो पुश करायचा. नक्की 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 प्रचंड प्रचंड उपयोगाला येईल. कर्णपुराण पण होईल, पान पण होईल, नस्य पण होईल. आणि तुम्हाला वाटलं की त्याची संप्राप्ती सर्वोदय आहे तर बस्ती पण होईल. म्हणजे या अवस्थेमध्ये असं आणि असं झाल्यानंतर भ्रम असलेले कितीतरी लोक येतात. कर्णनाद आणि भ्रम असं असलेले कितीतरी लोक आपल्याकडे येतात. तर त्या लोकांसाठी हे अत्यंत उत्तम द्रव्य आहे.